Hello everyone, welcome to Gnandip Academy. So in this session we are going to discuss solutions for environment test, that was test number 18. Now let us see what all questions were there. So Sagat, pahila jo question ahe, that is termites are counted among natural source of methane like wetlands, so on and so forth, and methanogenic microorganisms live in the gut of termite, ब्रेक डाऊन दी सेल्युलर्स एंटरिंग दी बॉडी अँड रिलीज द मिथेन. नाऊ जर क्वेश्चन तुम्ही बघितलं तर दोनच गोष्टी इथे टेस्ट करायची आहे की टर्माइट जे आहेत आर दे सोर्स ऑफ मिथेन, दॅट इज वन थिंग यू हॅव टू टेस्ट. अँड अनदर थिंग यू हॅव टू टेस्ट इज की सेकंड स्टेटमेंट इज नथिंग बट जस्ट एक कॉम्प्लिमेंटरी स्टेटमेंट तुम्ही त्याला म्हणू शकता. नाऊ डाऊन टू अर्थ मध्ये एक आर्टिकल आलेलं, हा जो क्वेश्चन आहे करंट अफेअर्स बेस्ड एन्व्हायरमेंटचा क्वेश्चन तुम्हाला दिसतोय. सो देर वॉज अ आर्टिकल इन डाऊन टू अर्थ which explained ki how termites are one of the source of methane, right? Otherwise tumhi termites are role baghitla, they are a detriever, right? Purna ecosystem madhe their role is that of a detrivorous animal, pan ya thikani ek jo role apan baghtoy that is regarding the release of methane. Ani ha jo methane cha release hotoy, the reason for that particular thing is ki ya termites cha gut madhe, now just understand ki termites themselves are a very टायनी मायक्रो टायनी ऑर्गॅनिझम्स, आणि त्यांच्याही गटमध्ये काही एक बॅक्टेरियाज आहेत आणि ते बॅक्टेरियाज आर रिस्पॉन्सिबल फॉर दी रिलीज ऑफ मिथेन. सो दॅट इज हाऊ वी हॅव टू सी दिस क्वेश्चन. सो दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे अँड स्टेटमेंट टू इज दी करेक्ट एक्सप्लेनेशन फॉर स्टेटमेंट वन. मुव्हिंग नेक्स्ट क्वेश्चन इज आस्किंग अबाउट कार्बन लिकेज. ठीक आहे की कोणती टर्म कार्बन लिकेज प्रॉपरली डिस्क्राईब करत आहे, दॅट इज समथिंग विच हॅज बीन आस्क. नाऊ when it comes to carbon leakage, it is not the expenses incurred by nation for carbon emission trading. त्याच्यानंतर second option आहे, it is an increase in emission outside a region as a direct result of the policy measure to cap emission in the region. हे जे second statement आहे, that is the correct statement in this particular case. If you look at the idea of carbon leakage, खूप साऱ्या developed countries मध्ये ऑलरेडी कार्बन रिलीज वर लिमिटेशन्स आहेत. ओके, मग कार्बन रिलीज वर जर लिमिटेशन्स असतील, एन्व्हायरमेंटल जे काही रेग्युलेशन्स आहेत दे आर व्हेरी स्ट्रिक्ट, मग त्या केसमध्ये खूप साऱ्या कंपनीज काय करतात, दे आर आउटसोर्सिंग मॅन्युफॅक्चरिंग, कुठल्या तरी दुसऱ्या कंट्रीमध्ये मॅन्युफॅक्चर करायचं. बट वेन आय एम गोइंग टू एनी अदर कंट्री, लेट अस से एखाद्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये किंवा अंडर डेव्हलप कंट्रीमध्ये तुम्ही तुमचं मॅन्युफॅक्चरिंग घेऊन जातात, मग त्या पर्टिक्युलर केसमध्ये कार्बन एमिशन्सवर काही रेग्युलेशन्स नाही आहे. नाऊ एखादा प्रॉडक्ट तुमच्या कंट्रीमध्ये जेव्हा मॅन्युफॅक्चर होत होता अंडर स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स, तेव्हा कार्बन एमिशन्स लिमिटेड होते. बट जसं तुम्ही कुठल्या बाहेरच्या कंट्रीमध्ये ते शिफ्ट केलं, नाऊ यू आर नॉट कन्सर्न विथ की कार्बन डायऑक्साईड तिथे किती रिलीज होत आहे, आता तुम्ही फक्त बाहेरच्या कंट्रीमधनं प्रॉडक्ट परचेस करता, दॅट्स ऑल, राईट. सो दॅट इज हाऊ दिस कार्बन लिकेज टर्म्स कम इन टू पिक्चर. सो युरोपियन युनियननी काही रेग्युलेशन्स इंट्रोड्यूस केले आहे रिगार्डिंग कार्बन लिकेजेस. काही ड्युटीज आहेत, इम्पोर्ट ड्युटीज आहेत, जेव्हा तुम्ही कुठल्या अशा प्रकारच्या कंट्रीजमधनं इम्पोर्ट करत आहेत तर त्याच्यावर एक टॅक्स लावला जातो, कार्बन टॅक्स, इट इज सॉर्ट ऑफ अ कार्बन टॅक्स, तो पण तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. मुव्हिंग ऑन टू थर्ड क्वेश्चन, आता हा थोडासा क्रिटिकल क्वेश्चन आहे, खूप प्रिसिशन लागतं या क्वेश्चन्समध्ये. नाऊ इट इज आस्किंग अबाउट बायोमेडिकल वेस्ट बॅग अँड देअर युसेज, राईट. तर विचारलेलं आहे की हाऊ मेनी पेयर्स गिवन अबव आर करेक्टली मॅच्ड. मग याच्यामध्ये इफ आय हॅव टू टेल यू हाऊ मेनी पेयर्स आर करेक्टली मॅच, ही जी शेवटली पेयर आहे व्हाईट इज द ओनली पेयर विच इज करेक्टली मॅच. ठीक आहे, सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. आता याच्यामध्ये थोडंसं इंटरप्रिटेशनचा प्रॉब्लेम आहे, कारण की तुमच्या ऑप्शन्समध्ये एक्झॅक्टली कोणकोणते कंपोनेंट्स दिले आहेत त्याच्यावर सुद्धा हे सगळे आन्सर जे आहेत थोडे चेंज होऊ शकतात. तर क्वेश्चन इट सेल्फ इज थोडासा ट्रिकी अँड इट डिमांड्स अ लॉट ऑफ डिटेल्स फ्रॉम युअर साईड, बट स्टील यू नीड टू हॅव प्रिपरेशन ऑन दिस पर्टिक्युलर पार्ट. नाउ लेट अस सी की व्हॉट ऑल डू वी हॅव वेन इट कम्स टू रेड बॅग. तर रेड बॅगमध्ये तुम्ही काय डिस्पोज करता, इट इज फॉर सॉलिड वेस्ट. ओके, काही प्लास्टिक असेल, सॉलिड वेस्ट असेल, आता हा सॉलिड वेस्ट जो आहे इट इज रिसायकलेबल, राईट. तर यू कॅन रिसायकल दिस पर्टिक्युलर वेस्ट. नाऊ वेन इट कम्स टू येलो बॅग, येलो बॅगमध्ये जो काही अनॅटॉमिकल वेस्ट निघतोय, राईट. अनॅटॉमिकल वेस्टचा अर्थ काय, की तुमच्या
बॉडीमधनं काही फ्लुइड्स आलेले आहेत, काही ऑर्गन्स असतील, ऑल दीज फ्लुइड्स, ऑल दीज ऑर्गन्स, दे नीड टू बी डिस्पोज इन दीज येलो बॅग्स. ओके, त्यानंतर इफ आय लुक ॲट ब्लू बॅग, ब्लू बॅग इज मोर अबाउट द इन्फेक्टेड आणि रिसायकलेबल मटेरियल. जे काही इन्फेक्टेड मटेरियल आहेत, काही तुमचं पी ओ पी असेल, तुम्हाला फ्रॅक्चरच्या वेळेस जे पी ओ पी लावलं जातं, किंवा असा काही बॉडीचा पार्ट आहे किंवा असं काही थिंग आहे की जी विच इज इन्फेक्टेड, राईट, बट दॅट कॅन बी रिसायकल्ड. ओके, सो इन्फेक्टेड अँड ऑल्सो रिसायकलेबल थिंग्स आर पुट इन दिस पर्टिक्युलर कॅटेगरी. आणि जेव्हा आपण व्हाईटबद्दल बोलतोय, तर जे काही वेस्ट शार्प्स असतील, ॲक्च्युली सिम्पल टर्म इथे लक्षात ठेवले जातात की शार्प्स, काही अशा वस्तू ज्यातून तुम्ही कटिंग वगैरे करताय, एव्हरीथिंग विल बी इन्क्लुडेड इन व्हाईट. ओके, सो ओनली वन पेअर इज करेक्ट इन दिस पर्टिक्युलर केस. नाऊ इकोसिस्टमचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, क्लिअर. आय एम नॉट इंटरेस्टेड इन रिडिंग ऑल ऑफ दिस डिस्क्रिप्शन, फक्त काही कीवर्ड सांगतो. लो सॉल्ट कंटेंट, ठीक आहे, अँड ऑफन पॉन्ड्स आहेत, लेक्स आहे, बॉक्स, स्वॉम्स, वी आर टॉकिंग अबाउट दॅट. मग इथे एक टर्म यूज केली आहे लिम्नेटिक झोन. लिम्नेटिक झोन म्हणजे लिट झोन बद्दल आपण बोलतोय. इट इज दी झोन वेअर सनलाईट कॅन रीच. ओके, सो इट हॅज अ लिम्नेटिक झोन विथ शॅलो वॉटर आणि प्रोफाउंडल झोन ॲट दी बॉटम. सो हे एक डिस्क्रिप्शन आहे. आता याच्यामध्ये जर मला आन्सर सांगायचं आहे, तर आय जस्ट लुक फॉर लो सॉल्ट कंटेंट इकोसिस्टम. The coral reefs are not low salt content ecosystem. Mangroves are also not the low salt content ecosystem. At the same time, marine ecosystem ह्या कोणती पण ती पण low salt content नाही आहे. तर option B, fresh water ecosystem is the correct answer here. Now, with reference to biodiversity cold spot, आता ही एक नवीन टर्म इंट्रोड्यूस होते मागच्या काही दिवसांमध्ये. आतापर्यंत आपलं डिस्कशन हॉटस्पॉट्स पर्यंत लिमिटेड होतं, बट नाऊ दिस पर्टिक्युलर टर्म हॅज कम इन टू न्यूज विच इज टॉकिंग अबाउट कोल्ड स्पॉट्स. आता कोल्ड स्पॉट्स जर जनरली तुम्ही बघितले, तर दीज आर दी रिजन जिथे प्रेझेंटली बायोडायव्हर्सिटी खूप कमी आहे, क्लिअर. जर काही एक्झाम्पल द्यायचे झाले तर डेझर्ट्स असू शकतात किंवा कोल्ड माउंटेन रिजन्स असू शकतात. वी आर टॉकिंग अबाउट ऑल दीज थिंग्स वेन वी टॉक अबाउट बायोडायव्हर्सिटी कोल्ड स्पॉट. आणि मग त्यांना डिफाईन करताना काही टेक्निकॅलिटीज आहे. सो दे आर दी एरियाज वेअर दी फिटनेस ऑफ ॲटलीस्ट वन ऑफ दी टू स्पीशीज इज डिटरमाइंड बाय दी इंटरॅक्शन विथ दी अदर. ठीक आहे, कोणतीही लाईक इंटरडिपेंडन्स तुम्ही या ठिकाणी खूप जास्त बघताय. का बरं इंटरडिपेंडन्स आहे? कारण की बायोडायव्हर्सिटी जी आहे इट इज हायली लिमिटेड. मग त्या केसमध्ये फिटनेस ऑफ ॲटलीस्ट वन ऑफ द टू स्पीशीज इज डिटरमाइंड बाय इंटरॅक्शन विथ दी अदर. तर हा एक पॉईंट जो आहे तो लागू होतो. कोल्ड स्पॉट्स आर रिलेटिव्हली एम्प्टी अँड हॅव अनस्टेबल एन्व्हायरमेंट. सो दॅट इज दी सेकंड स्टेटमेंट, राईट. सो दॅट इज ऑल्सो टू ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की कोल्ड स्पॉट्स कसे आहेत, दे आर नॉट हाय इन बायोडायव्हर्सिटी अँड दे आर बेटर इक्विप टू हँडल डायव्हर्सिफिकेशन ऑफ स्पीशीज दॅन ट्रॉपिकल एरियाज. तर हे आयडेंटिफाय झालं आहे की या पर्टिक्युलर कोल्ड स्पॉट्समध्ये जर तुम्ही डायव्हर्सिफिकेशन बघताय, तर डायव्हर्सिफिकेशन खूप चांगल्याने हँडल करतात. कारण की बायोडायव्हर्सिटी ऑलरेडी लिमिटेड आहे. सो डायव्हर्सिटीसाठी प्रमोशनला ग्रोथ तुम्हाला एक प्रमोशनसाठी कॅपॅसिटी तुम्हाला या ठिकाणी दिसते. आणि म्हणून आय विल गो विथ ऑप्शन सी की ऑल ऑफ दीज स्टेटमेंट्स आर करेक्ट. नाऊ इफ आय हॅव टू टेल यू अ फ्यू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दीज बायोडायव्हर्सिटी कोल्ड स्पॉट. सो ऑलरेडी एक पॉईंट सांगितलेला आहे की आय हॅव लिमिटेड बायोडायव्हर्सिटी, ठीक आहे. बट एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट ज्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, पॉईंट हा आहे की दे आर क्रिटिकल, दे सपोर्ट क्रिटिकल ग्लोबल अँड लोकल प्रोसेसेस. ठीक आहे, याचा अर्थ काय झाला? सो आय टॉक्ड अबाउट माउंटेन्स. इफ यू टॉक अबाउट माउंटेन्स, माउंटेन जरी लिमिटेड असेल बायोडायव्हर्सिटीमध्ये, बट रिजनल लेवलला और इवन ग्लोबल लेवलला या संपूर्ण इकोसिस्टमचा काहीतरी इम्पॅक्ट आपल्याला दिसतो. अँड दॅट इज वाय वी आर मेकिंग दिस पर्टिक्युलर पॉईंट की दीज कोल्ड स्पॉट्स. आता कोल्ड स्पॉटमध्ये टेम्परेचर, आय एम गिविंग एक्झाम्पल ऑफ माउंटेन, तुमचे डेझर्ट पण एक बायोडायव्हर्सिटी कोल्ड स्पॉट आहे. सो दे सपोर्ट क्रिटिकल ग्लोबल अँड लोकल प्रोसेसेस. दॅट इज समथिंग आय नीड टू रिमेंबर. ठीक आहे, नाऊ याच्यामध्ये अजून एक पॉईंट ॲड करा की दे हॅव अ व्हेरी हाय ऑर रॅपिड बायोडायव्हर्सिटी लॉस, क्लिअर.
This is also very important point you have to remember. Moving on to question number 6. A protected forest can be reserved forest, but a reserved forest cannot be a protected forest. Statement correct ahe. Now let's run to one act, that is Indian Forest Act. Theek hai? Under Indian Forest Act, there is one section, that is section 29. As per this section, these reserved forests are declared. And whenever we talk about reserved forest, theek hai? Highest level of protection tumhala ya reserved forest madhe diste. When it comes to protected forest madhe kahi tumhala thodi far liberty asu shakte. Clear? So आता असू शकते मी हा वर्ड यूज केलाय की काही केस मध्ये असं असेल की जे काही प्रोटेक्टेड एरियाज आहे किंवा प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे त्याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटीज अलाउड आहे और समटाइम्स इट मे ऑल्सो हॅपन की सम ऍक्टिव्हिटीज आर ॲब्सोल्युटली नॉट अलाउड. ठीक आहे, हा एक फंडामेंटल डिफरन्स आहे. अँड वेन इट कम्स टू द रिलेशन बिटवीन टू तर रिझर्व्ह फॉरेस्ट मी तुम्हाला काय म्हटलं की इट लाईक की स्ट्रिक्टली इन एव्हरीथिंग इज प्रोहिबिटेड. ठीक आहे, हायएस्ट लेवल ऑफ प्रोटेक्शन जे असेल ते तुम्हाला रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये दिसतंय. क्लिअर? आणि म्हणून मग प्रोटेक्टेड फॉरेस्ट दे कॅन बी अ रिझर्व्ह फॉरेस्ट. Right, the protected forest madhe I can have like a highest level of protection. Clear? Tewa the reserved forest hai. Clear? But if I say ki reserved forest cannot be a protected forest, that is true. Karan ki protected forest madhe tumhi protection chi level kay sangta hai? Either it can be very high or even it can some activities can be promoted, right? But reserved forest madhe tumhi kay karu shakat nahi. So reserved forest cannot be a protected forest, right? हे लॉजिक तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. नाउ रूल्स फॉर रेग्युलेटिंग द मॅनेजमेंट ऑफ विलेज फॉरेस्ट इज मेड बाय स्टेट गव्हर्नमेंट. येस, दॅट इज ऑल्सो ट्रू. सो सेक्शन 28 तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, विच अलाउज स्टेट गव्हर्नमेंट फॉर द मेकिंग ऑफ दिस रूल्स. क्वेश्चन कुठे येईल आणि कन्फ्युजन कुठे होईल? वेन इट कम्स टू डिक्लेरेशन ऑफ फॉरेस्ट, एक कॉमन कन्फ्युजन असेल की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे 1972 that protection is done under Wildlife Protection Act, right? So no, when it comes to declaration of forest, we have a separate act which has come in 1927, and under this 1927 act, protection of forest is carried out. Okay, moving on, we have one statement: no two species in a habitat can have the same niche, and if two species occupy the same niche, they will compete with one another until one is displaced. Donni statement barobar ahe, and second statement explains the first idea, and that is why question number 7 option A is the correct answer. So ya tikani ek concept ahe, competitive exclusion. Fine, just understand this theory, competitive exclusion. Now when I say competitive exclusion, so it says that two species cannot occupy or cannot coexist in the same niche. ठीक आहे, याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्सक्लुजनचा रूल काय म्हणतो की टू स्पीशीज कॅन नॉट ऑक्युपाय सेम निश, राईट? ज्यावेळेस आता बघा, याच्यामध्ये एक फंडामेंटल आयडिया माहिती पाहिजे की निश काय. जर निश माहिती नसेल तर यू माइट नॉट बी एबल टू आन्सर दिस पर्टिक्युलर पार्ट. सो इफ टू स्पीशीज आर ऑक्युपाइंग सेम निश, होईल काय त्याच्यामध्ये? त्या लिमिटेड रिसोर्सेससाठी त्या दोन स्पीशीज ज्या आहे त्या कम्पीट करते, राईट? आणि मग कोणती तरी एक स्पीशी त्या कॉम्पिटिशनमध्ये जिंकते, अनदर विल बी लुझिंग अँड इट विल बी डिस्प्लेस्ड. आता ज्यावेळेस तुम्ही निश टर्म यूज करता तर निश इज हायली स्पेसिफिक टू अ स्पीशी, राईट? मग हे निशबद्दल पण तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की निश इज लाईक की नॉट अ जनरल वर्ड. कोणती एक पर्टिक्युलर स्पीशी आहे त्या पर्टिक्युलर स्पीशीच्या सर्व्हायवलसाठी जे काही बायोटिक अँड एबायोटिक कंपोनेंट्स रिक्वायर्ड आहे, including all these biotic and abiotic component which is important for the survival of a particular species, is going to form a niche, right? So that is something you need to understand. Niche cha fundamental idea varna pan tumhi he deduce karu shakta ki what can be the answer. Okay, now moving on to next question. It is talking about traits. Ata ha traits cha jo question hai, it's like a very old question, khub jast tumhala static madhe pan sapdel आणि करंट अफेअर्स मध्ये पण कधी कधी असतो. नाऊ व्हेन इट कम्स टू ट्रेड्स, ट्रेड्स इज ट्रेड रिसिवेबल इलेक्ट्रॉनिक डिस्काउंट सिस्टम. ओके, सो लेट अस सी व्हॉट इज द फुल फॉर्म. ट्रेड रिसिवेबल इलेक्ट्रॉनिक डिस्काउंट सिस्टम. फाईन, सो दिस इज ट्रेड्स. आता हे कधी आलं होतं, काय आलं होतं, जस्ट गो थ्रू दॅट पर्टिक्युलर पार्ट.
ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. जर कुठल्या एमएसएमई एंटरप्राइजला काही रिसिवेबल्स असतील, राईट, सो फॉर दॅट अँड इट इज अन इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म फॅसिलिटेटिंग द फायनान्सिंग ऑफ ट्रेड रिसिवेबल्स. जे काही ट्रेड रिसिवेबल्स आहे त्यासाठी, त्याच्या फायनान्सिंगसाठी हे ट्रेड प्लॅटफॉर्म तुम्हाला इथे दिसतोय. सी ग्रास बद्दल क्वेश्चन आहे. दे आर कॉल्ड एज इकोसिस्टम इंजिनियर्स फॉर प्रोव्हाइडिंग मिनी इकोसिस्टम सर्व्हिसेस आणि कन्सिडर द फॉलोइंग. तर सी ग्रास मिडोज ऍक्ट ॲज ओशन फिल्टर्स, हे बरोबर आहे, राईट, स्टॅटिक पार्ट आहे. सी ग्रासेस आर व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्यांचा जो एक रोल आहे, एक हॅबिटॅट प्रोव्हाइड करतात, बायोडायव्हर्सिटी प्रमोट करतात, ज्या काही फूड चेन्स आहेत, फूड चेनचा स्टार्टिंग पॉईंट बऱ्याचदा हे पर्टिक्युलर सी ग्रासेस जे असतील ते असतील. सेडिमेंट फिल्टरेशनचं काम करतात, वेव्ज जे आहेत वेव्जना थोडंसं डिसिपेट करण्याचं काम तुम्हाला या पर्टिक्युलर सी ग्रासेस करताना दिसतात. सो ओशन फिल्टर्स म्हणून काम करतात. देन सी ग्रास प्रमोट कोरल रीफ्स हेल्थ बाय इम्प्रूव्हिंग वॉटर क्लॅरिटी अँड रिड्युसिंग हार्मफुल बॅक्टेरिया. ऑलरेडी आपण हे बोललोय की वॉटर क्लॅरिटी इम्प्रूव्ह होते आणि वॉटर क्लॅरिटी विल रिझल्ट इन टू बेटर कोरल हेल्थ. टर्बिडिटी जर जास्त असेल वॉटरमध्ये तर इट इज गोइंग टू अफेक्ट कोरल रीफ. सी ग्रासेस आर मोर इफिशियंट दॅन ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट इन सिक्वेस्ट्रिंग कार्बन डायऑक्साइड, दॅट इज ऑल्सो ट्रू. ओके, आता हे लाईक की दीज आर सिम्पल सिम्पल फॅक्ट्स अँड दे स्टॅबिलाइज शोर लाईन्स अँड रिड्यूस कोस्टल इरोजन. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की दे लेसन द इम्पॅक्ट ऑफ सी वेव्स. सो ऑल फोर स्टेटमेंट्स आर करेक्ट इन दिस पर्टिक्युलर पार्ट. फर्दर नेक्स्ट इज वेटलँड्स दिलेले आहेत आणि रिव्हर्स दिलेले आहेत की कोणत्या रिव्हरवर कोणता वेटलँड आहे. दिस इज अ क्लासिक लेकी मॅपिंग बेस्ड क्वेश्चन पण तुम्ही याला म्हणू शकता. ॲट द सेम टाइम 10 क्वेश्चन जो आहे इन जनरल एन्व्हायरमेंटमध्ये पण विचारला जातो. नाऊ वेन इट कम्स टू रोपर वेटलँड, इट इज नॉट ऑन बियास, इट इज ऑन सतलज रिव्हर. वुलर बरोबर आहे, झेलम रिव्हरवर आहे. केवलादेव चंबलवर नाही आहे. चिलिका जो आहे इट इज ऑन दाया. ठीक आहे, तर केवलादेव ची जर रिव्हर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल, एक घना म्हणून रिव्हर आहे आणि एक बानस म्हणून रिव्हर आहे. छोट्या छोट्या रिव्युलेट्स आहेत, स्ट्रीम्स आहेत, असं काही खूप मोठ्या रिव्हर्स वगैरे आहे असं काही नाही आहे. लहान लहान स्ट्रीम्स तुम्हाला या दिसतात केवलादेवमध्ये, बानस आणि घना. तर त्यांच्यावर लोकेटेड आहे दिस केवलादेव नॅशनल पार्क किंवा केवलादेव वेटलँड जो आहे. चंबलवर ॲज सच वेटलँड तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे, सो these two are correct. Option B only, two options in here are going to be correct. Then we have a Ramsar convention. Fine, Ramsar convention badal dilay. The inclusion of any wetland in the Ramsar list signifies a decline in ecological character and the need for immediate intervention. Actually he je statement ahe Ramsar convention madhech ek arrangement ahe ज्याला म्हटलं जातं मॉन्ट्रो रेकॉर्ड. ठीक आहे, मॉन्ट्रो रेकॉर्ड. आणि मॉन्ट्रो रेकॉर्डमध्ये आपण अशा इकोसिस्टम, वेटलँड इकोसिस्टम प्लेस करतो विच आर एक्सपिरियन्सिंग रॅपिड चेंज ऑर रॅपिड डिक्लाईन इन देअर इकॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक. तो पहिला स्टेटमेंट जे आहे दॅट इज इनकरेक्ट. देन देर इज स्टेटमेंट नंबर टू विच इज टॉकिंग अबाउट दी सेक्रेटरिएट ऑफ रामसर. आता हे फॅक्च्युअल पार्ट आहे, जनरली एवढं फॅक्च्युअल आय डोंट थिंक की एक्झाममध्ये विचारलं, बट स्टील छोटे छोटे फॅक्ट्स यू नीड टू रिमेंबर. सो दिस सेक्रेटरिएट फॉर रामसर इज लोकेटेड इन ग्लँड स्वीडन. सो स्टेटमेंट टू इज करेक्ट हियर. ठीक आहे, सो जस्ट रिमेंबर मॉन्ट्रो रेकॉर्ड इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट यू हॅव टू रिमेंबर हियर. आणि रामसरमध्ये पण खूप सारे बाकी डिटेल्स आहेत, एनिवे यू वुड बी नोईंग दॅट. एक ब्रमेशन म्हणून टर्म आलेली आहे की एलिगेटर्स अंडरगो ब्रमेशन, राईट. द हिंदूमध्ये करंट अफेअर्समध्ये ही पर्टिक्युलर टर्म तुम्हाला दिसते. आणि वेन इट कम्स टू दीज ब्रमेशनवाला पार्ट, सो येस ॲलिगेटर्स डू गो ब्रमेशन. अँड व्हॉट दिस ब्रमेशन इज, तुम्ही एक टर्म ऐकलेली असेल दॅट इज हायबरनेशन. ओके, सो मॅमल्स असतील किंवा बाकी ॲनिमल्स जे आहेत दे गो हायबरनेट वेन इट कम्स टू रेप्टाईल. अँड टिपिकली हे जे काही ॲलिगेटर्स आहेत, क्रॉकोडाईल्स आहेत, दे ब्रमेट ऑर दे गो ब्रमेशन. फाईन, तर मग ब्रमेशनमध्ये काय होतं, कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स जे आहेत त्यांच्यामध्ये जनरली ही ब्रमेशनची ॲक्टिव्हिटी होत असते. इट इज टू रिड्यूस ॲक्टिव्हिटी लेवल्स अँड मेटाबॉलिक रेट्स. ओके, सो दॅट इज स्टेटमेंट टू. सो ऑप्शन ए, बोथ स्टेटमेंट वन अँड स्टेटमेंट टू आर करेक्ट, अँड स्टेटमेंट टू इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ स्टेटमेंट वन. मुव्हिंग ऑन, वी हॅव समथिंग कॉल्ड एज व्हिएन्ना कन्व्हेन्शन. ओके, नाव दिस व्हिएन्ना कन्व्हेन्शन इट केम इन 1985 आणि व्हिएन्ना कन्व्हेन्शन इज द फर्स्ट इंटरनॅशनल अग्रीमेंट डेडिकेटेड फॉर द प्रोटेक्शन ऑफ ओझोन लेअर.
ठीक है. सो फर्स्ट स्टेटमेंट इन हियर इज करेक्ट. नाउ व्हेन इट कम्स टू सेकंड स्टेटमेंट दैट इज रिगार्डिंग मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. ओके, तर पहिलं कन्व्हेन्शन आहे व्हिएन्ना कन्व्हेन्शन. 1985 मध्ये व्हिएन्ना कन्व्हेन्शन होतं. ऑल पार्टीज नाऊ स्टार्ट टू अग्री ऑन द पॉईंट की हां वी हॅव टू डू समथिंग रिगार्डिंग ओझोन होल. आणि मग कन्व्हेन्शन आल्यानंतर ॲज सच काही लाईक की कन्व्हेन्शन एवढं बाइंडिंग नाही आहे. मग होतं काय की नॉट पीपल आर नॉट डुईंग एनी ॲक्टिव्हिटीज. आणि म्हणून मग मॉन्ट्रो रेकॉर्ड मॉन्ट्रियल प्रोटोकॉल येतो. आणि हा जो मॉन्ट्रो प्रोटोकॉल आहे इट बिकम्स नाऊ लिगली बाइंडिंग. जे काही ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस आहे ODS, ODSचा प्रोग्रेसिव्हली रिड्यूस करायसाठी वी हॅव धिस मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. आणि मग मॉन्ट्रियल प्रोटोकॉलपर्यंत जर तुम्ही आलाच आहात तर मग या केसमध्ये एक अजून अपडेट बघून घ्याल, दॅट विल बी किगाली अमेंडमेंट. राईट, सो व्हॉट दॅट किगाली अमेंडमेंट इज दॅट कॅन ऑल्सो बी आज. या पर्टिक्युलर केसमध्ये आन्सर जे आहे दॅट इज ऑप्शन सी, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. सो इयर पण लक्षात ठेवा, व्हिएन्ना कन्व्हेन्शन इज 1985 and Montreal Protocol is 1987. Further, we have chemical oxygen demand. Now, when it comes to chemical oxygen demand, it represents the amount of oxygen or inorganic, actually, thodusa typing madhe error ahe. It represents the amount of oxygen required by microorganisms to break down the organic matter plus, हे जे इनऑर्गॅनिक आहे इट शुड बी हियर प्लस इनऑर्गॅनिक मॅटर. आता इनऑर्गॅनिक मॅटरमध्ये जनरली काही नायट्रोजिनस कंपाऊंड आहे. ओके, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. सो ऑर्गॅनिक मॅटर तर ब्रेकडाऊन होतोच आहे, ॲट द सेम टाइम काही ऑक्सिजन जे वॉटरमध्ये तुम्ही इंट्रोड्यूस करता अँड विथ द हेल्प ऑफ दॅट ऑक्सिजन असे पोल्युटंट जे की इनऑर्गॅनिक आहे ते तुम्ही ब्रेकडाऊन करताय. त्या सगळ्यांचं जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करता दॅट विल बी केमिकल ऑक्सिजन डिमांड. मी जर फक्त ऑर्गॅनिक मॅटरबद्दल कन्सर्न आहे दॅट विल बी बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड. फाईन, सो धिस पर्टिक्युलर स्टेटमेंट इज करेक्ट इन धिस पर्टिक्युलर पार्ट. अँड वेन इट कम्स टू COD मेजरमेंट्स आर यूज्ड ॲज अन इंडिकेटर ऑफ द साईज ऑफ द वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट रिक्वायर्ड फॉर अ स्पेसिफाईड लोकेशन. तर हे स्टेटमेंट करेक्ट नाही आहे. वेन इट कम्स टू COD मेजरमेंट्स what it will give you, COD measurements will tell you the level of pollution. theek hai, kunta ekada water source kiti polluted ahe. if you want to find out that you will have to go to this particular measurement. so second statement is incorrect, only first statement is correct in this case. okay, moving on to question number 15. Which of the following base describes virtual water? okay, एकदम बेसिक कन्सेप्ट आहे व्हेन इट कम्स टू व्हर्च्युअल वॉटर. व्हॉट हॅपन्स इज की जस्ट अंडरस्टँड, आपलं राईस एक्सपोर्ट होतं राईट. आपण राईस प्रोडक्शनसाठी खूप सारं वॉटर या ठिकाणी यूज केलं आहे. बट तुम्ही ज्यावेळेस राईस एक्सपोर्ट करता तर राईसमध्ये यू आर नॉट सीइंग की वॉटर किती कन्झ्युम झालेलं आहे. ओके, सो हे जे काही कॅल्क्युलेशन्स आहे की तुम्ही एखादा फूड आणि नॉन फूड आयटम ते प्रोड्यूस करायसाठी जे वॉटर वापरलं बट ते अल्टिमेटली रिफ्लेक्ट होत नाही आहे, दॅट इज व्हॉट व्हर्च्युअल water is all about. okay, so water involved in the production and trade of food and non food commodities and services yala apan mhanto virtual water. now yacha madhe baki kai explanation sathi nahi as such. when it comes to forest conservation act of 1980, okay, so it was enacted after repealing the Indian Forest Act is the first statement. so understand, मी मगाशीच सांगितलं की इंडियन फॉरेस्ट ऍक्ट इज स्टील देअर. सेक्शन 29 बद्दल बोललो, सेक्शन 28 बद्दल बोललो. सो दिस इज इनकरेक्ट स्टेटमेंट. द ऍक्ट डिफाइन्स फॉरेस्ट ऍज एरियाज रिकॉर्डेड ऍज फॉरेस्ट इन एनी गव्हर्नमेंट रेकॉर्ड इरिस्पेक्टिव्ह ऑफ ओनरशिप रिकॉग्निशन अँड क्लासिफिकेशन. दिस इज नॉट द करेक्ट डिफिनेशन ऑफ फॉरेस्ट ऍज पर इंडियन फॉरेस्ट ऍक्ट. इफ आय हॅव टू टेल यू द डिफिनेशन of Indian forest under Indian forest act, so what Indian forest act says, what is a forest? so it's the government land which is there for conservation. he definition ahe as per Indian forest act. ani mag ya thikani baga irrespective of ownership mantla, but इंडियन फॉरेस्ट ऍक्ट काय म्हणतो, कोणती कॉन्झर्वेशनसाठी लँड जिथी जी गव्हर्नमेंटची आहे. देन वी कम टू देर इज वन मोर प्रोव्हिजन, ठीक आहे. द फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट ऑफ 1980. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट ऑफ 1980 काय म्हणतात, व्हॉट आर फॉरेस्ट? सो फॉरेस्ट आर द रिजन्स ऑफ डेन्स व्हेजिटेशन.
or dense plants jithe ahe tyala as per forest conservation act apan forest manto. Ha saga पॉइंट इम्पॉर्टंट आहे कारण की लास्ट मंथमध्ये सुप्रीम कोर्ट केम विथ अ ब्रॉड डिफिनेशन. ठीक आहे, एक बघून घ्या सुप्रीम कोर्टनी काय म्हटलं की सुप्रीम कोर्ट म्हणते की ज्या ज्या ठिकाणी यू फाईंड देर आर ट्रीज प्लांटेड अँड इफ इट लुक्स लाईक फॉरेस्ट कॉल इट फॉरेस्ट, डोंट गो फॉर लाईक की डिफिनेशनमध्ये काय आहे काय नाही आहे. ठीक आहे, लिगली ते गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डेड एज अ फॉरेस्ट रेकॉर्डेड आहे ऑर नाही आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग, इफ एनिथिंग लुक्स लाईक अ फॉरेस्ट आणि एक जनरल परसेप्शनमध्ये आपण त्याला फॉरेस्ट म्हणू शकतो, सो देन इट विल बी कॉल्ड ॲज अ फॉरेस्ट ओनली. तर ही एक ब्रॉड डिफिनेशन सुप्रीम कोर्टने इंट्रोड्यूस केली, सो दॅट इज समथिंग विच यू नीड टू रिमेंबर. म्हणून हा क्वेश्चन किंवा या पर्टिक्युलर टर्मिनॉलॉजीज जे आहे दे बिकम व्हेरी इम्पॉर्टंट. देन देर इज अ क्वेश्चन रिगार्डिंग सावेन, साऊथ एशियन वाईल्ड लाईफ एन्फोर्समेंट नेटवर्क. सो वेन इट कम्स टू सावेन, इट इज अन इंटर गव्हर्नमेंटल, येस इट इज अन इंटर गव्हर्नमेंटल वाईल्ड लाईफ लॉ एन्फोर्समेंट support body, that is true. Then launch for curbing of illegal wildlife trade, he pan barobar hai. ASEAN members ni he launch nahota kela, south asian countries je ahet india and neighborhood apan tala mhanu, so this statement is incorrect. It operates its activities he Kathmandu madhe stayed there. That is also correct. Don option 2 is the correct answer. Yashwant Sagar इज इन मध्य प्रदेश. ओके, टंपारा लेक विचारला आहे, ॲक्च्युली टंपारा लेक इज इन ओडिशा. देर इज अ रिवर, दॅट रिवर इज ऋषिकुल्य रिवर. फाईन, सो ऑन दी बँक्स ऑफ ऋषिकुल्य रिवर यू हॅव दिस पर्टिक्युलर लेक. देन चित्रांगुडी बर्ड सँच्युरी आहे, इट इज इन तमिळनाडू. सो हे दोन्ही जे आहेत दे आर इनकरेक्ट. ओके, चित्रांगुडी बर्ड सँच्युरी तमिळनाडूमध्ये आहे, एक रिवर लक्षात ठेवा. ॲक्च्युली देर आर मेनी रिवर्स विच आर फॉर्मिंग डेल्टा इन दिस पर्टिक्युलर एरिया, पण एक रिवर जी विचारली जाऊ शकते दॅट विल बी वैगई. ओके, अँड देन देर इज रोपर लेक इन पंजाब. सो फर्स्ट अँड फोर्थ आर करेक्ट, सो ऑप्शन बी ओनली टू पेअर्स आर करेक्ट हिअर. देन वी हॅव दी प्रायर इन्फॉर्म्ड कन्सेंट प्रोसिजर. आता हे पाठच करायच्या गोष्टी आहेत, प्रोटोकॉल्स असतील, कन्व्हेन्शन्स असतील. ठीक आहे, सो रॉटरडॅम कन्व्हेन्शन. आता रॉटरडॅम कन्व्हेन्शन कशाशी रिलेटेड आहे, इट इज रिगार्डिंग ट्रान्स बॉर्डर मुव्हमेंट ऑफ हेझार्डस मटेरियल. ओके, तर ट्रान्स बॉर्डर मुव्हमेंट जी होते हेझार्डस मटेरियलच्या, त्याच्यामध्ये खूप मोठी स्टोरी पण आहे की हाऊ दिस रॉटरडॅम कन्व्हेन्शन केम इन, बट वी आर नॉट गोइंग इन टू दिस पर्टिक्युलर स्टोरी. जस्ट रिमेंबर की रॉटरडॅम कन्व्हेन्शन इज रिगार्डिंग ट्रान्स बॉर्डर मुव्हमेंट ऑफ हजार्डस केमिकल. आणि ज्यावेळेस ही मुव्हमेंट होत आहे मग त्या ठिकाणी काय पाहिजे, एक कन्सेंट पाहिजे. ठीक आहे, कशाचा कन्सेंट पाहिजे, ज्या पार्टी रिसीव्ह करत आहे हे जे काही हजार्डस मटेरियल आहे, ज्या पार्टी रिसीव्ह करत आहे, ज्या कंट्रीजमध्ये रिसीव्ह होत आहे, देअर यू विल हॅव टू हॅव कन्सेंट, अदरवाईज ते ट्रान्सपोर्ट करता येत नाही. दॅट इज द मेकॅनिझम विच इज अंडर रॉटरडॅम कन्व्हेन्शन. ओके, बाकी आय गेस एव्हरीथिंग इज एनी वे नोन. देन रॉटरडॅम कन्व्हेन्शनवरच क्वेश्चन आहे, तर ऑलरेडी सांगितलं की इट इज लिगली बाइंडिंग मल्टीलॅटरल ट्रीटी दॅट सिक्स टू प्रमोट शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी इन द केस ऑफ इम्पोर्टेशन ऑफ हॅझार्डस केमिकल. हे जे पहिलं स्टेटमेंट आहे, फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट इन दिस पर्टिक्युलर केस. नाउ व्हेन इट कम्स टू सेकंड स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की डिपार्टमेंट ऑफ केमिकल अँड पेट्रोकेमिकल्स इज द डेझिग्नेटेड नॅशनल अथॉरिटी फॉर पेस्टिसाइड, राईट. तर पेस्टिसाइडसाठी जी डेझिग्नेटेड नॅशनल अथॉरिटी आहे, इट इज नॉट डिपार्टमेंट ऑफ केमिकल अँड पेट्रोकेमिकल, इट इज द डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. ठीक आहे, तर प्रत्येक कंपोनेंट जे काही हजार्डस केमिकल्स आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या अथॉरिटीज आहे विच आर ॲक्टिंग ॲज डेझिग्नेटेड अथॉरिटीज. देन आय हॅव फॉलोइंग इंटरनॅशनल अग्रीमेंट ॲड्रेसेस इश्यूज रिलेटेड टू बायोपायरसी बेनिफिट अँड शेअरिंग. वेन वी टॉक अबाउट बायोपायरसी, तर हा सगळा इश्यू जो आहे इट इज अंडर नागोया प्रोटोकॉल. ओके, आयची आणि नागोया त्या सगळे जे डिस्कशन्स आहेत कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी CBD च्या अंडर हे सगळे तुम्हाला प्रोटोकॉल सापडतील. नाऊ वी नो एनी वे वॉट दिस क्योटो प्रोटोकॉल इज. ठीक आहे, स्टॉकहोम कन्व्हेन्शन जर सांगायचं झालं, सो दिस स्टॉकहोम कन्व्हेन्शन इज रिगार्डिंग पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पॉल्युटंट्स. ठीक आहे, POP. Nagoya is regarding the biodiversity, typically biopiracy and benefit sharing. Montreal protocol baddal apan already bollelo ahe ki it is regarding ozone protection. Then I have Botanical Survey of India,
तर अपेक्स रिसर्च ऑर्गनायझेशन आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज फॉर वाईल्ड लाईफ रिसोर्स ऑफ द कंट्री, हे बरोबर आहे. ठीक आहे, इट इज द अपेक्स ऑर्गनायझेशन, दिस इज करेक्ट. इट इज हेडक्वार्टर्ड इन कोलकाता, हे पण बरोबर आहे. इट डज एक्स टू कॉन्झर्वेशन, हे पण बरोबर आहे. बॉटॅनिकल गार्डन्स वगैरे जे जनरली असतात ते तुम्हाला दिसेल की या जे काही बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाने मेंटेन केलेले असतात. तर हे तिन्ही बेसिक बेसिक स्टेटमेंट्स होते, दे आर गोइंग टू बी दी करेक्ट स्टेटमेंट. इझी पेपर आहे. देन वर्ल्ड हेरिटेज साईट विचारलं आहे, याच्यामध्ये नॅचरल वर्ल्ड हेरिटेज साईट कोणकोणते आहे. ओके, नाउ व्हेन इट कम्स टू नॅचरल वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन इंडिया, तर काझीरंगा आहे, केवलादेव आहे, सुंदरबन पण आहे आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स हे पण आहे. सो ऑल फोर आर करेक्ट. आता नॅचरलमध्ये अजून विचारलं जाईल तर पॉइंट्स ॲड करा की आय हॅव ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क, ओके, देन आय हॅव मानस नॅशनल पार्क, वेस्टर्न घाट, तर हे तीन अगेन ॲड होतील होतील नॅचरलमध्ये. एक मिक्स्ड पण आहे, राईट. सो मिक्स्डमध्ये आय हॅव कांचनजोंगा. ठीक आहे, तर कांचनजोंगा जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे इट इज मिक्स्ड हेरिटेज साईट, आणि अदर जे आहे अराउंड 42 आपल्याकडे साईट्स आहे वर्ल्ड हेरिटेज साईट, आणि त्या 42 मध्ये वी हॅव सम कल्चरल, अराउंड 34 साईट्स आर कल्चरल साईट्स, देन आय हॅव नॅचरल साईट्स अराउंड 7 साईट्स, आणि मिक्स्ड साईट जे आहे मिक्स्ड साईटमध्ये एक साईट आहे. ओके, सो दॅट इज दी टॅली विच गोज अप टू 42. फर्दर अ युनियन हे दिलेलं आहे नेचर 2030, अ युनियन इन ॲक्शन इज अ प्रोजेक्ट फॉर, तर याचं एक सिम्पल क्वेश्चन आहे, नथिंग मच अबाउट इट. तर इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर इज द करेक्ट आन्सर. तर करत काय आहे, इट इज जस्ट नथिंग बट कॉल टू ॲक्शन एक आहे, जस्ट टू एन्शुअर की आपण नेचरचं कॉन्झर्वेशन वगैरे करतोय, त्याच्या बियॉन्ड काही खूप जास्त डिटेल त्याच्या लक्षात ठेवायच्या नाही आहे. मुव्हिंग ऑन टू क्वेश्चन नंबर 25, बी बिझनेस रेडी प्रोजेक्ट जो इंट्रोड्यूस केला आहे, दिस पर्टिक्युलर प्रोजेक्ट हॅज बीन इंट्रोड्यूस्ड बाय वर्ल्ड बँक, आणि मग अंडर दिस प्रोजेक्ट व्हॉट इज बीइंग डन. सो इट इव्हॅल्युएट्स बिझनेस एन्व्हायरमेंट. ओके, सो दॅट इज द पर्पज ऑफ दिस प्रोजेक्ट बाय वर्ल्ड बँक, राईट. सो लेट्स मूव ऑन टू क्वेश्चन नंबर 26, फाईन. सो 26 इज रिगार्डिंग नायट्रोजन पोल्युशन अँड असोसिएटेड इश्यूज. मग याच्यामध्ये काय काय विचारलंय, सगळ्यात पहिले तर डिसीज विचारलाय, दॅट इज रिगार्डिंग ब्लू बेबी सिंड्रोम, की नायट्रोजन पोल्युशन कारण ब्लू बेबी सिंड्रोम होतो का. तर जो ब्लू बेबी सिंड्रोम आहे नायट्रेटच्या कन्झम्पशन कारण होतं, तर नायट्रोजन पोल्युशन इनएविटेबली इंट्रोड्युसेस नायट्रेट्स इन वॉटर बॉडीज, आणि मग त्यातनं जो डिसीज आहे तो तुम्हाला दिसतोय ब्लू बेबी सिंड्रोम. एक्सेसिव्ह यूज ऑफ नायट्रोजन फर्टिलायझर कंट्रीब्युट्स टुवर्ड्स नायट्रोजन पोल्युशन, हे पण बरोबर आहे. जे काही फार्म फील्ड्समध्ये नायट्रोजन किंवा युरिया वगैरे यूज केला जातो, आणि वॉटर रन ऑफसोबत किंवा रेनफॉलच्या रन ऑफसोबत तो सगळ्याच्या सगळं युरिया किंवा ते सगळं नायट्रोजन तुमच्या वॉटर बॉडीजमध्ये डिपॉझिट होतं, क्लिअर. आणि देन अगेन नेक्स्ट ते दिलेलंच आहे युट्रोफिकेशन किंवा एनरिचमेंट ज्याला आपण म्हणतो. सो अ लॉट ऑफ न्यूट्रियंट्स दे गो ॲक्युम्युलेट इन टू वॉटर बॉडीज, आणि त्यातनं ते युट्रोफिकेशन होतं. सो नायट्रोजन इज वन ऑफ द कंट्रीब्युटर ऑर मेजर कंट्रीब्युटर तुम्ही त्याला म्हणू शकता, विच रिझल्ट्स इन टू युट्रोफिकेशन ऑफ वॉटर बॉडीज. आणि मग बाकी युट्रोफिकेशन नंतरचे जे काही इश्यूज आहेत ते तर ऑब्विसली आहे. सो ऑल ऑफ दीज स्टेटमेंट्स, ऑल स्टेटमेंट्स आर करेक्ट. ऑप्शन सी इज दी आन्सर हियर. Moving on to question number 27, most herbicides are toxic to mammals, right? So this statement is correct. कारण की तुम्ही जर हर्बिसाइड्स बघितले, मोस्ट ऑफ दी हर्बिसाइड्स आर पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स. ठीक आहे, आता जर तुम्ही लेटेस्ट वर्जन्स बघितले हर्बिसाइडचे तर ते काही एवढे टॉक्झिक नाही आहे, खूप सारे मॉडिफिकेशन्स त्यांच्यामध्ये करण्यात आले आहेत. बट मेजरली एक हिस्टॉरिकल कंटेक्स्टमध्ये जर तुम्ही हर्बिसाइड्स बघितले, पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स आहेत, अँड ऑल दीज पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स दे आर टॉक्झिक टू मॅमल्स. अदर बायोडायव्हर्सिटीसाठी पण ते टॉक्झिक आहेत, तर नीडलेस टू से दॅट पर्टिक्युलर पॉईंट. हर्बिसाइड्स बिकम कॉन्सन्ट्रेटेड इन दी फूड वेब, हे का बरं म्हणतोय, कारण की तुम्ही टर्म यूज या ठिकाणी काय केली आहे, पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स, आणि हे जे पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स आहे दे रिझल्ट इन टू बायो अक्युम्युलेशन. ठीक आहे,
बायो ॲक्युम्युलेशन म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्यांचं कॉन्सन्ट्रेशन तुमच्या बायोडायव्हर्सिटीमध्ये वाढत जातं, अँड दॅट इज वाय वी आर टॉकिंग अबाउट देम ॲज बायो ॲक्युम्युलेटेड पोल्युटेड, राईट? सो दोन्ही स्टेटमेंट्स या ठिकाणी बरोबर आहेत, बट दिस कॅनॉट बी लाईक की असं काही खूप स्ट्रिक्ट एक्सप्लेनेशन तुम्ही त्यातनं प्रोव्हाइड करत नाही आहे. यू कॅनॉट व्हेरी वेल से की सेकंड इज 100% अँड एक्सप्लेनेशन ऑफ फर्स्ट. रिलेशन इस्टॅब्लिश होत नाही, बट स्टील निगेट पण करता येत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे दे आर कॉन्सन्ट्रेटिंग इन टू फूड वे अँड दॅट इज हाव दे फर्दर बिकम टॉक्झिक टू मॅमल्स. एक जनरल रिलेशन तुम्ही इस्टॅब्लिश करू शकता आणि दॅट इज हाऊ वी आर अराइविंग ॲट दिस पर्टिक्युलर आन्सर. ऑप्शन नंबर ए, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट अँड सेकंड इज दी आन्सर टू दी फर्स्ट. त्यानंतर ओझोन जर सांगायचं झालं तर इट कॅन ओनली बी फॉर्म्ड नॅचरली इन दी ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, आता अगेन एक्स्ट्रीम वर्ड्स आहेत. ॲटमॉस्फिअरमध्ये जे काही ओझोन तुम्ही बघता, इट नेवर रिअली ओनली फॉर्म्स नॅचरली. काही काही मॅनमेड प्रोसेसेस पण आहेत ज्या मॅनमेड प्रोसेसेसमधनं ओझोनचं फॉर्मेशन होतं. ठीक आहे, जनरली ट्रॉपोस्फेरिक ओझोन जे आहे अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमधनं ट्रॉपोस्फेरिक ओझोनचं फॉर्मेशन होतं. समजा इथे मला दिलेलं असतं की स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन आहे, तर मग मी हे स्टेटमेंट 100% ट्रू म्हटलं असतं की येस, जे काही स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ओझोन फॉर्म होत आहे इट इज ओनली बिकॉज ऑफ नेचर. ठीक आहे, नॅचरल ॲक्टिव्हिटीज जे आहे त्यातनं फॉर्म होत आहे. बट इफ आय एम टॉकिंग अबाउट ट्रॉपोस्फिअर, लोअर लेवल्स ऑफ द ॲटमॉस्फिअर, ट्रॉपोस्फिअरमध्ये जो ओझोन फॉर्म होतो इट इज बिकॉज ऑफ अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज. सो दिस पर्टिक्युलर स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. इन दिस स्ट्रॅटोस्फिअर इट फॉर्म्स अ शील्ड, जेनेरिक स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट इज करेक्ट. अँड थर्ड स्टेटमेंट, ओझोन इज नॉट फाउंड इन दी ट्रॉपोस्फिअर, अगेन इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. जनरली नॅचरली डज नॉट ऑकर इन ट्रॉपोस्फिअर, बट ॲज अ रिझल्ट ऑफ अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज इट कॅन बी फाउंड इन ट्रॉपोस्फिअर ॲज वेल. सो एक स्टेटमेंट, ओनली वन स्टेटमेंट, दॅट इज स्टेटमेंट नंबर टू इज करेक्ट. ऑप्शन ए इज दी आन्सर. मुव्हिंग ऑन, ग्लोबल टायगर फोरमबद्दल दिलेलं आहे. So this is one organization which works for the conservation of these species of tiger. So ya global tiger forum cha kon kon ta countries member nahi hai te vicharlela hai. Fairly factual question tumhala ya thikani dishtoy. Now when it comes to the members of global tiger forum, around 14 members tumhala tya global tiger forum madhe adhata. This particular organization came in the year 1994 and it protects 6 subspecies of tiger. ठीक आहे, या सगळ्या कंट्रीज इट्स अ मेंबर ऑफ ग्लोबल टायगर फोरम. सो ऑल 4 इज द करेक्ट आन्सर. आता क्वेश्चन याच्यामध्ये जो असू शकतो, इट कॅन बी रिगार्डिंग दीज 6 सबस्पीशीज, कोणकोणत्या सबस्पीशीज आहेत ज्यांचं आपण कॉन्झर्वेशन करतोय. सो देर इज वन टायगर स्पीशीज दॅट इज कॉल्ड ॲज बेंगॉल टायगर. देन तुम्ही जर एशियाच्या काही रिजन्समध्ये गेलात किंवा रशियाच्या काही रिजन्समध्ये गेलात, तर देन आय हॅव समथिंग कॉल्ड ॲज अमूर टायगर. देन देर इज वन साऊथ चायना टायगर, सुमात्रन टायगर, सुमात्रन टायगर आणि इंडोचीन टायगर आणि एक असेल मले टायगर. ठीक आहे, तर ऑल दीज आर द स्पीशीज विच आर बिंग प्रोटेक्टेड अंडर दी प्रोव्हिजन्स ऑफ ग्लोबल टायगर फोरम. ते पण लक्षात राहिले पाहिजे, स्पीशीज आर इम्पॉर्टंट. देन एक क्वेश्चन आहे एनकॅपवर. ठीक आहे, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम, आणि नॅशनल क्लीन एअर प्रोग्राममध्ये एक पार्ट आहे दॅट इज नॉन अटेनमेंट सिटीज. ज्या सिटीज जे काही एनकॅपचे प्रोव्हिजन्स आहेत ते फुलफिल करत नाही आहे, त्यांना मग आपण नॉन अटेनमेंट सिटीज म्हणून डिक्लेअर करतो, आणि मग तिथे पॉल्युशनचे प्रॉब्लेम आपल्याला एक थोडीशी परसिस्टंट होताना दिसते. सो व्हेन इट कम्स टू नॉन अटेनमेंट सिटीज, सो व्हॉट आर नॉन अटेनमेंट सिटीज? तुम्ही जर ऑप्शन्स या ठिकाणी बघितले, सिटीज दॅट डू नॉट पार्टिसिपेट इन अटेनिंग नॅशनल, आता दिस इज लाईक की मेडअप तुम्हाला ऑप्शन दिसते. दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे, सिटीज आयडेंटिफाईड बाय द सेंट्रल CPCB हू हॅव नॉट अटेंड 40-50% रिडक्शन इन पार्टिक्युलेट मॅटर. आणि सी ऑप्शन आहे, सिटीज डू नॉट मीट एन नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्स ओव्हर 5 इयर्स पिरियड फॉर PM10 ऑर नायट्रस ऑक्साईड्स. सो हे जे ऑप्शन सी आहे दिस इज करेक्ट. दोन्ही सिमिलर असेल, आता याच्यामध्ये स्पेसिफिसिटी खूप रिक्वायर्ड होती की यू नीडेड टू नो की व्हॉट इज द करेक्ट आन्सर अँड व्हॉट इज नॉट. फाईन,
सो दॅट इज अबाउट एन कॅप आणि त्यातला नॉन अटेनमेंट सिटीजचा जो पार्ट आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय. नाऊ लेट अस फोकस ऑन एन कॅप. एन कॅप जेव्हा आपण सांगतोय तर दिस पर्टिक्युलर प्रोग्राम इट केम इन इयर 2019 नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम त्याला आपण म्हणतो. ऑब्व्हियसली मिनिस्ट्री आपण सांगू शकतो, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज इज द मिनिस्ट्री. आता याच्यामध्ये एक टार्गेट लक्षात घ्या, वी वेअर टू कट PM10 अँड PM2.5 बाय ॲटलिस्ट 20% आणि बेस इयर याच्यामध्ये आहे 2017. तर 2017 जे काही पोल्युशन होतं त्याच्या 20% पोल्युशन आपण कट करतोय फॉर PM10 अँड PM2.5. तर हे एक टार्गेट याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं, विच यू नीड टू रिमेंबर. फर्दर आय हॅव क्वेश्चन नंबर 31 इकोटोन बद्दल विचारलेला आहे. बेसिक क्वेश्चन आहे की विच इज नॉट करेक्ट रिगार्डिंग इकोटोन. तर इकोटोन काय, ट्रान्झिशन इकोसिस्टम्स आहे. एका इकोसिस्टमकडनं जेव्हा तुम्ही दुसऱ्या इकोसिस्टमकडे जात आहे, सो मधला जो काही भाग असेल, ट्रान्झिशनचा झोन असेल, त्याला आपण म्हणतो की दॅट इज इकोटोन. नाऊ इट इज द झोन वेअर टू कम्युनिटीज मीट अँड इंटिग्रेट. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ग्रासलँड इज अन इकोटोन बिटवीन मराईन अँड टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. नो, ग्रासलँड इज नॉट अन इकोटोन बिटवीन मराईन अँड टेरेस्ट्रियल इकोसिस्टम. जर तुम्ही रेन फॉरेस्ट कडून इफ यू आर मूव्हिंग टुवर्ड्स डेझर्ट, व्हॉट इज हॅपनिंग, द अमाऊंट ऑफ मॉइश्चर गोज ऑन डिक्रीजिंग, राईट. आणि मग इन बिटवीन आय हॅव ओनली सच मॉइश्चर की ग्रासलँड्स कॅन सर्व्हाइव्ह. ओके, सो दॅट इज हाउ यू हॅव टू इमॅजिन दीज इकोटोन्स, ग्रासलँड इकोटोन, की रेनफॉरेस्ट कडनं तुम्ही डेझर्ट कडे चाललाय, तर इन बिटवीन मॉइश्चर जे आहे ओनली इनफ टू सर्व्हाइव्ह ग्रासेस. ठीक आहे, बाकी कुठलेच प्लांट्स किंवा बाकी बायोडायव्हर्सिटी कॅन नॉट सर्व्हाइव्ह हियर. दॅट इज समथिंग वी आर मेन्शनिंग. क्लिअर? देन 32 विथ रेफरन्स टू द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमस. तर ह्युमस काय ते माहिती पाहिजे. सॉइलचा सगळ्यात वरचा जो लेअर असेल, दिस इज लाईक की ऑर्गॅनिक मॅटर आहे. And this organic matter when gets decomposed, I will call it as humus. Fine. Now humus undergoes decomposition at extremely slow rate. Let's look at humus. ठीक आहे, तर ह्युमस डिकम्पोजिशन ऑलरेडी झालेलं आहे अँड ॲज अ रिझल्ट ऑफ विच इट डज नॉट गो फर्दर डिकम्पोजिशन, किंवा इवन इफ इट गोज फर्दर डिकम्पोजिशन इट अपियर्स टू बी एक्स्ट्रीमली स्लो. अँड वाय इट इज एक्स्ट्रीमली स्लो, तर इट इज हायली रेझिस्टंट टू मायक्रोबियल ॲक्शन. कारण की त्याचं जे डिकम्पोजिशन होऊन गेलेलं आहे त्याचा जर इम्पॅक्ट सांगायचं झालं, लेट्स लुक ॲट दी इम्पॅक्ट, की त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स केमिकल्स आहेत वेन इट कम्स टू दिस ह्युमस. एक प्रोटीन त्याच्यामध्ये आपल्याला आढळतं, लिग्निन, विच इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक डाऊन. ठीक आहे, ॲट द सेम टाइम आय हॅव कॉम्प्लेक्स केमिकल्स. ओके, आणि ऑलरेडी त्याचं बायोडिग्रेडेशन झालेलं आहे. एक कोलॉइडल प्रॉपर्टी असते, एक प्रॉपर्टी पण लक्षात ठेवा, इट इज हायली कोलॉइडल. हायली कोलॉइडल म्हणजे काय, त्याचे जे पार्टिकल्स आहेत, त्या पार्टिकल्स आर अटॅच टू इच अदर, खूप जास्त एकमेकांना चिपकून आहेत. आणि म्हणून मग काय होतं की जो डिकम्पोजिशनचा स्कोप आहे तो डिकम्पोजिशनचा स्कोप पण कमी होतो. तर या तीन प्रॉपर्टीज दे आर द रिझन की वाय ह्युमस इज नॉट गोइंग टू गेट डिग्रेडेड ऑर डिकम्पोज्ड सो इझिली. सो ऑप्शन जे काही तुम्ही या ठिकाणी पिक करताय, तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे अँड सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ द फर्स्ट ऑप्शन ए इज द आन्सर हियर. फर्दर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रेफरन्स टू युट्रॉफिक लेक अँड ऑलिगोट्रॉफिक लेक. ऑलिगोट्रॉफिक जेव्हा आपण म्हणतोय की आय हॅव लेस न्यूट्रियंट्स, क्लिअर, युट्रोफिक मध्ये आपण म्हणतो की दे आर रिच इन न्यूट्रियंट्स. सो अनलाईक युट्रोफिक लेक, ऑलिगोट्रॉफिक लेक्स आर रिच इन न्यूट्रियंट्स. ऑलरेडी एक्झॅक्टली अपोजिट आहे, इनकरेक्ट. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड इन ऑलिगोट्रॉफिक लेक इज हायर ॲज कम्पेअर्ड टू युट्रोफिक लेक. आता बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड जर तुम्ही बघितली, वेन वी रिक्वायर हाय अमाऊंट ऑफ बायोलॉजिकल ऑक्सिजन, जेव्हा तुमच्या पर्टिक्युलर वॉटर बॉडीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर जास्त आहे, तो ऑर्गॅनिक मॅटर किंवा पोल्युशन डिकम्पोज करायसाठी यू आर गोइंग टू रिक्वायर मोर बायोलॉजिकल ऑक्सिजन. नो वेन आय कम्पेअर ऑलिगोट्रॉफिक अँड युट्रोफिक लेक्स, तर ऑलिगोट्रॉफिक लेकमध्ये ऑलरेडी न्यूट्रिशन कमी होते अँड ॲज देअर वी आर लेस न्यूट्रिशन्स, जी काही ऑर्गॅनिक ग्रोथ आहे ती पण खूप लिमिटेड राहील.
राईट. इट्स नॉट गोइंग टू बी लाईक की युट्रोफिकेशन किंवा अल्गल ब्लूम्स वगैरे आपण ज्याला म्हणतो तसं काही होणार नाही आहे. पण युट्रोफिक लेकमध्ये अल्गल ब्लूम्स आपण बघतो अँड ॲज अ रिझल्ट ऑफ अल्गल ब्लूम युअर बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड इज गोइंग टू इन्क्रीज अँड दॅट इज वाय अ बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड इज हायर इन युट्रोफिक लेक ॲज कम्पेअर टू ऑलिगोट्रॉफिक लेक. सेकंड स्टेटमेंट पण या ठिकाणी इनकरेक्ट आहे. युट्रोफिक लेक्स टिपिकली हॅव रिड्यूस्ड वॉटर क्वालिटी वेअर ॲज ऑलिगोट्रॉफिक लेक्स हॅव अ क्लिअरर वॉटर. हे बरोबर आहे. होतं काय, युट्रोफिक लेक्स जसजसे अल्गल ब्लूम्स फेस करतात ॲज अ रिझल्ट ऑफ अल्गल ब्लूम यांची जी वॉटर क्वालिटी आहे युट्रोफिक लेकची इट विल गो डाऊन. ऑलिगोट्रॉफिक लेकमध्ये हा प्रॉब्लेम होत नाही. सो ओनली वन स्टेटमेंट इज करेक्ट इन दिस क्वेश्चन. ओके, मुव्हिंग ऑन टू क्वेश्चन नंबर 34. नाऊ इन 34 वी हॅव टू गिव्ह दी एक्सप्लेनेशन फॉर लिंडमॅन लॉ. ठीक आहे, आता लिंडमॅन लॉ जर बेसिकली सांगायचं झाला तर इफ आय एम गोइंग फ्रॉम वन ट्रॉफिक लेवल टू अनादर ट्रॉफिक लेवल जी काही एनर्जी ट्रान्सफर आहे इट इज ओनली 10%. ओके, लक्षात राहील. सो दिस इज लिंडमॅन्स लॉ. आपण आतापर्यंत बेसिक हे रीड तर करतो की इफ वी मूव्ह फ्रॉम वन ट्रॉफिक लेवल टू अनादर ट्रॉफिक लेवल दी प्रपोर्शन ऑफ एनर्जी विच इज गेटिंग ट्रान्सफर्ड इट इज जस्ट 10% ऑफ दी ओरिजिनल ट्रॉफिक लेवल. समजा इथे 100 युनिट एनर्जी आहे, इथे फक्त 10 युनिट एनर्जी असेल, इथे 1 युनिट असेल, इथे 0.1 युनिट एनर्जी असेल. सो दॅट वे एनर्जी ट्रान्सफर टेक्स प्लेस. फाईन, आणि मग हे एक्सप्लेनेशन कसलं आहे, सो दिस इज लिंडमॅन्स लॉ. तर टिपिकली हे ग्रेझिंग फूड चेन जे असतील तर ग्रेझिंग फूड चेन मध्ये तुम्हाला हा रूल परफेक्टली अप्लिकेबल होताना दिसतोय. मुव्हिंग फर्दर 35 क्वेश्चन नंबर, एक्सेसिव्ह युज ऑफ फर्टिलायझर्स. आता काय विचारलंय, डेझर्टिफिकेशन ऑफ लँड इन दी लॉंग रन याचे फॅक्टर्स काय आहेत. तर वेन वी टॉक अबाउट डेझर्टिफिकेशन देर इज युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन. आणि UNCCDने 2005 मध्ये एक डेफिनेशन दिली की व्हॉट विल बी कॉल्ड ॲज डेझर्टिफिकेशन. मेन्स मध्ये पण ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तर एनी सॉर्ट ऑफ लँड डिग्रेडेशन फाईन इन ॲरिड, सेमी ॲरिड अँड सब ह्युमिड एरियाज इज कॉल्ड एज डेझर्टिफिकेशन. ओके, तर लँड डिग्रेडेशन आहे. वेन इट कम्स टू डेझर्टिफिकेशन इट इज अ लँड डिग्रेडेशन. नाऊ मोस्ट ऑफ द टाइम यू विल कन्फ्यूज दिस डेझर्टिफिकेशन विथ द टर्म एक्सपान्शन ऑफ डेझर्ट. सो इट इज नॉट एक्सपान्शन ऑफ डेझर्ट, इट इज एनी सॉर्ट ऑफ लँड डिग्रेडेशन. नाऊ लँड डिग्रेडेशन कशाकशाने होऊ शकतं, इफ यू लुक ॲट दॅट फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाईडचा जेव्हा तुम्ही एक्सेसिव्ह यूज करताय दॅट कॅन बी वन रिझन विच विल रिझल्ट इन टू लँड डिग्रेडेशन. देन आय कॅन हॅव मायनिंग ऑफ नॅचरल रिसोर्सेस. ज्यावेळेस तुम्ही मायनिंग करता लॉट ऑफ लँड इज वेस्टेड. क्लिअर, इरोजन जे आहे सॉइलचं दॅट इज इन्क्रीज अँड दॅट इज वाय एक्सेसिव्ह मायनिंग इज ऑल्सो गोइंग टू कंट्रीब्यूट टुवर्ड्स लँड डिग्रेडेशन. रॅम्पंट अर्बनायझेशन, ठीक आहे, ऑब्व्हियसली तुम्ही फॉरेस्ट कट करताय, अ लॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी इज लॉस्ट अँड दॅट इज वाय रॅम्पट अर्बनायझेशन इज ऑल्सो गोइंग टू कंट्रीब्युट टुवर्ड्स दिस डिग्रेडेशन. अँड लास्टली ओव्हर ड्राफ्टिंग ऑफ ग्राउंड वॉटर, त्याने पण तुमचं डिग्रेडेशन खूप जास्त होतं. कारण की ज्यावेळेस तुम्ही ग्राउंड वॉटर यूज करताय तर सॉइल जे आहे सॉइलमध्ये एक्सेसिव्ह सॉल्ट्स ॲक्युम्युलेट होतात दॅट विल रिझल्ट इन टू डिग्रेडेशन ऑफ लँड. सो ऑल फोर ऑप्शन्स आर करेक्ट इन क्वेश्चन नंबर 35. नाऊ इंडियन स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2021 विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. ठीक आहे, आता थोडं डिफिकल्ट क्वेश्चन आहे. वाय डिफिकल्ट, कारण की ही जी काही रिपोर्ट आहे ISFR रिपोर्ट, या ISFR रिपोर्टच्या फायनल डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे. सो फर्स्ट इज अरुणाचल प्रदेश हॅज रेकॉर्डेड मॅक्सिमम अमाऊंट ऑफ फॉरेस्ट कार्बन स्टॉक. ठीक आहे, आता फॉरेस्ट कार्बन स्टॉक म्हणजे कार्बन सिंक किती आहे, क्वालिटी ऑफ फॉरेस्ट या ठिकाणी आपण बोलतोय. वेन इट कम्स टू हायेस्ट अमाऊंट ऑफ फॉरेस्ट, देख तुम्ही एरिया वाईज जर बघितलं सगळ्यात जास्त फॉरेस्ट यू विल फाइंड इन मध्य प्रदेश. राईट, हिअर व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट, वी आर टॉकिंग अबाउट मॅक्सिमम अमाऊंट ऑफ कार्बन स्टॉक. क्लिअर, द कार्बन स्टॉक इज द अमाऊंट ऑफ कार्बन विच इज गेटिंग स्टोर्ड इन दोज फॉरेस्ट. अँड देन वी हॅव अरुणाचल प्रदेश विच हॅज द हायेस्ट अमाऊंट ऑफ ऑर मॅक्सिमम अमाऊंट ऑफ कार्बन स्टॉक. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट हियर. नाऊ आसम हॅज रेकॉर्डेड द मॅक्सिमम एरिया अंडर बॅम्बू कल्टिवेशन. सो ॲक्च्युली इट इज नॉट आसम, फाईन. सो वेन वी लुक ॲट द बॅम्बू कल्टिवेशन वॉट डू वी फाईंड, की बॅम्बू कल्टिवेशन इज हायेस्ट इन मध्य प्रदेश. ओके, सो फॉर 36 द इनकरेक्ट स्टेटमेंट विच वी आर टू फाईंड हियर इज स्टेटमेंट बी, की आसम इज रेकॉर्डेड द मॅक्सिमम एरिया अंडर बॅम्बू कल्टिवेशन. सो नो आसम, इट इज द
मध्य प्रदेश द स्टेट. त्याच्यानंतर मँग्रोव वाला तुम्ही एनी वे आयडेंटिफाय करू शकता, त्यात काही चुकीचं नाहीये. मिझोरम हॅज द मॅक्सिमम फॉरेस्ट एरिया कॅटेगराइज ॲज एक्स्ट्रीम फायर प्रोन झोन. ठीक आहे, तर हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. आता इट इज रिअली डिफिकल्ट, म्हणजे हा क्वेश्चन जो आहे तो तुम्ही नाही अटेम्प्ट केला तर यू आर इन अ बेटर पोझिशन, राईट. सो समटाईम्स यू विल हॅव टू मेक दिस चॉईसेस की कोणते क्वेश्चन अटेम्प्ट करायचे कोणते नाही करायचे. इफ आय हॅव टू पिक आय विल नेवर अटेम्प्ट दिस टाईप ऑफ क्वेश्चन, कारण की आय एफ एस एच्या रिपोर्टमधल्या माझ्या या मी मॅक्सिमम मी काय प्रिपेअर करेन, मी ट्रेंड प्रिपेअर करेन, राईट. आय एम गोइंग टू प्रिपेअर ट्रेंड की विच स्टेट्स हॅव मॅक्सिमम प्रपोर्शन, विच स्टेट हॅज मॅक्सिमम कव्हर अंडर फॉरेस्ट, आणि मग मॅक्सिमम आणि मिनिमम तुम्ही प्रिपेअर करून ठेवाल, तुम्ही ग्रोथ प्रिपेअर करून ठेवाल. होऊ शकते काही नवीन कॉन्सेप्ट आले तर यू विल प्रिपेअर दॅट, बट वेन इट कम्स टू दीज फायनल डिटेल्स की कार्बन स्टॉक, बॅम्बू कल्टिवेशन, फायर प्रोन झोन, तुम्ही प्रिपेअरच करू शकत नाही. अँड दॅट इज वाय आय विल लीव दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. फर्दर आय हॅव अ क्वेश्चन विच वन ऑफ द फॉलोइंग टर्म्स डिस्क्राइब्स नॉट ओनली द फिजिकल स्पेस ऑक्युपाइड बाय अन ऑर्गॅनिझम बट ऑल्सो इट्स फंक्शनल रोल इन द कम्युनिटी ऑफ द ऑर्गॅनिझम. ऑलरेडी प्रिव्हियस क्वेश्चन्स मध्ये वी हॅव हॅड अ डिस्कशन, दिस इज इकॉलॉजिकल निश. मी एक्सप्लेन पण केलं की इकॉलॉजिकल निश काय असते. सो देर इज अन ऑर्गॅनिझम अँड त्या ऑर्गॅनिझमला सस्टेन करायसाठी व्हॉट एव्हर बायोटिक अँड ए बायोटिक कंपोनेंट्स विच आर रिक्वायर्ड, विच आर व्हेरी युनिक टू दॅट ऑर्गॅनिझम, देन वी कॉल इट ॲज इकॉलॉजिकल निश. आणि प्रत्येक ऑर्गॅनिझमची इकॉलॉजिकल निश जी असेल इट विल ऑलवेज बी युनिक, फाईन. सो दॅट इज हाउ दिस इकॉलॉजिकल निश इज कन्सिडर्ड. देन वी हॅव बन्नी ग्रासलँड, फाईन. सो बन्नी ग्रासलँडच्या कंटेक्समध्ये क्वेश्चन बघा. इट इज फाउंड इन कच्छ, येस. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ वेटलँड अँड ग्रासलँड इकोसिस्टम ॲट द सेम प्लेस, येस. इन सम पार्ट्स वी ऑल्सो फाइंड वेटलँड एरियाज. भूतिया इज नॉट द ट्राईब विच इज फाउंड इन बन्नी ग्रासलँड, ठीक आहे. आणि दे इट हॅज बीन अप्रूव्ड टू होस्ट चिता कॉन्झर्वेशन ब्रिडिंग सेंटर, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. सो फॉर ऑप्शन क्वेश्चन नंबर 38 आय हॅव ऑप्शन बी. Only three statements are correct in question number 38. Okay. Further, question number 39, NDCs baddal vicharla hai. So, nationally determined contributions च्या कंटेक्स्ट मध्ये इट एम्स टू रिड्यूस एमिशन इंटेन्सिटी बाय 45% बाय 2030 फ्रॉम इयर 2000 ॲज द बेस इयर, पहिलं स्टेटमेंट. सो नो, दिस इज इनकरेक्ट. अगेन नंबरचाच खेळ आहे. हा जो इयर दिलेला आहे दिस शुड बी 2005. दो वी आर एमिंग की 45% आपण रिडक्शन करू बाय 2030, बट बेस इयर काय आपला 2000. इट एम्स टू अचीव 50% ऑफ इट्स एनर्जी कॅपॅसिटी फ्रॉम रिन्युएबल बेस्ड एनर्जी रिसोर्सेस बाय 2030. आय गेस देर इज वन फाईन लाईन. Again, I'll take it as incorrect statement. Reason being, prima facie statement ko barobar vatta, thoda finer detail madhe jar mi gelo. Then look at this. We are not using renewable energy as a word. What we are using? We are using non-fossil energy. Theek hai? Ultimate mudda ka hai ki you are not supposed to release carbon dioxide in the atmosphere. And to do that, हा जो पार्ट आहे नॉन फॉसिल फ्युअल इज मोर इम्पॉर्टंट. तर म्हणून ओरिजिनल टर्म काय, नॉट रिन्युएबल बट नॉन फॉसिल फ्युअल इज द टर्म. अँड वी आर टार्गेटिंग झिरो एमिशन्स बाय 2017, हे स्टेटमेंट बरोबर आहे. सो ऑप्शन ए ओनली वन इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 40, शॉर्ट लिव्ड क्लायमेट पोल्युटंट्स वर विचारलेला आहे. दे रिमेन इन द ॲटमॉस्फिअर फॉर मच शॉर्टर पिरियड ऑफ टाइम दॅन मिथेन. सी, नथिंग इज कम्पेअर्ड विथ मिथेन. व्हॉट एव्हर एक तुम्ही टॉपिक बघितलं असेल, ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल, जे काही पोल्युटंट्स आहेत त्यांचं ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल आहे, वेन एव्हर वी आर कॅल्क्युलेटिंग दॅट, दॅट कॅल्क्युलेशन इज डन विथ द बेस ऑफ कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, सो मिथेन शुड नॉट बी द टर्म यूज्ड हियर, इट शुड बी कार्बन डायऑक्साईड. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर अप टू 45% ऑफ करंट ग्लोबल वॉर्मिंग, येस. आता कोणते आहेत शॉर्ट लिव्ह जर क्लायमेट पोल्युटंट सांगायचे झाले, एक एक्झाम्पल देतो. लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ ब्लॅक कार्बन. ब्लॅक कार्बन सारखे जे काही मटेरियल्स आहेत दे आर टर्म्ड ॲज शॉर्ट लिव्ड पोल्युटंट. सो दे आर रिस्पॉन्सिबल, येस, फॉर 45% ऑफ करंट ग्लोबल वॉर्मिंग. त्याच्यानंतर क्लायमेट क्लीन एअर कोअलिशन इज द ओनली इंटरनॅशनल बॉडी वर्किंग टू ॲड्रेस दिस पर्टिक्युलर इशू. देन दिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. ठीक आहे, शॉर्ट लिव्ड
क्लायमेट पोल्युटंट जे आहेत त्याच्याकडे आपलं काही एवढं लक्ष नसतं. तर हे एक ऑर्गनायझेशन आहे, दॅट इज क्लायमेट क्लीन एअर कोअलिशन. सो इट इज द इंटरनॅशनल बॉडी विच इज वर्किंग टुवर्ड्स इट. ऑप्शन 2 अँड ऑप्शन 3 हे दोन ऑप्शन्स करेक्ट आहेत, तर ओनली 2 स्टेटमेंट्स आर करेक्ट इन दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. मुव्हिंग ऑन टू क्वेश्चन नंबर 41, रेड पांडा. फाईन, आता रेड पांडा जनरली हिमालयाजमध्ये मिळतो, एवढं एक बेसिक अंडरस्टँडिंग जरी असेल दॅट विल सॉल्व युअर प्रॉब्लेम. कोणत्या पार्कमध्ये मिळेल, नॅशनल पार्कमध्ये मिळेल? तर रणथंबोर इज इन राजस्थान, दिस इज बन्नेरघट्टा इन कर्नाटका, चंदोली इज इन महाराष्ट्र, अँड वेन इट कम्स टू कांचनजंगा, ठीक आहे, सिक्कीम. तर कांचनजंगा इज द करेक्ट आन्सर. टॉकिंग अबाउट रेड पांडास, रेड पांडास आर endangered species. Fine, khup important species hai, so you have to keep that in mind. The arctic region has witnessed global warming higher than the world average, he pan barobar hai. Ani second statement hai, the albedo effect witnessed in the arctic region is very high, te pan barobar, doni statement barobar hai. But does this match? No. ठीक आहे, स्टेटमेंट दोन्ही बरोबर आहे, बट स्टेटमेंट 2 इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ स्टेटमेंट 1. आता आर्क्टिक रिजनमध्ये ग्लोबल वॉर्मिंग खूप जास्त होतं आहे, हे काही ऑब्झर्वेशन्स आपण केलेले आहेत की जे काही ग्लोबल टेम्परेचर्स वाढतात, तर ग्लोबल टेम्परेचर राईजमध्ये कोल्डर एरियामध्ये टेम्परेचर राईज इज मोर. फाईन, आणि म्हणून आपण काय म्हणतो की आर्क्टिकमध्ये पण हे तुम्हाला ऑब्झर्व होतं आहे, अंटार्क्टिकमध्ये पण ऑब्झर्व होतं आहे की आर्क्टिक आणि अंटार्क्टिकचे जे टेम्परेचर राईज आहेत इट इज व्हेरी रॅपिड, राईट? म्हणून स्टेटमेंट 1 इज करेक्ट. अल्बिडो इफेक्ट काय असतो, की कोणताही सर्फेस आहे अर्थचा, द अमाऊंट ऑफ रेडिएशन विच इज रिफ्लेक्टेड बॅक टू द स्पेस, दॅट इज समथिंग वी कॉल इट ॲज अल्बिडो और अल्बिडो इफेक्ट. तर आर्क्टिक रिजन कसं आहे, दिस इज स्नो कवर्ड, राईट? आणि स्नो कवर्ड सर्फेसेस जेही असतील त्या ठिकाणी अल्बिडो इफेक्ट इज ऑलवेज very high. So statement 1 and statement 2 both are correct, but statement 2 is not the correct explanation for statement 1. Further, we have United Nations Forum on Forest, UNFF. It is established by ECOSOC. Yes, hey, correct statement ahe. Tyachyanantar ek statement pan dilela ahe ki pro green is an initiative to protect Amazon rainforest. So Pro Green is an initiative to protect Amazon rainforest, but United Nations Forum on Forest saha initiative nahi hai. It is given by Global Partnership for Sustainable and Resilient Landscape. Theek hai, dusra ek organization hai Global, I'll just mention that, Global Partnership for Sustainable and Resilient Landscape. ठीक आहे, तर हे एक ऑर्गनायझेशन आहे विच हॅज कम विथ प्रो ग्रीन प्रोग्राम, आणि इट इज कंपोज्ड ऑफ ऑल मेंबर्स ऑफ द युनायटेड नेशन. जे थर्ड स्टेटमेंट आहे, थर्ड स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे, थर्ड इज करेक्ट. ओनली 2 स्टेटमेंट्स आर correct in this particular part. Now what we are going to do when it comes to United Nations Forum on Forest. So United Nations Forum on Forest, it is for the conservation of global forest. Je kai global level la management and conservation che issues at forest che, the particular issues je ahe, they are being targeted with the help of United Nations Forum on Forest. Clear? Further, we have question regarding methanol. ठीक आहे, मिथिल अल्कोहोल आपण याला म्हणतो. मिथॅनॉल इज मिथिल अल्कोहोल. आता हे जे मिथिल अल्कोहोल आहे, कोणकोणत्या सोर्सेस पासून आपण प्रोड्यूस करू शकतो, दॅट इज बिंग आस्ड. सो कोल इज सोर्स आहे. आता जनरली हे जे असे क्वेश्चन्स असतात, सो ऑल ऑफ दीज आर द आन्सर्स. सो ऑल 5 आर सपोज टू प्रोड्यूस मिथॅनॉल. आता याच्यामध्ये ॲडिशनल क्वेश्चन जो विचारला जाऊ शकतो, इट कॅन बी रिगार्डिंग वॉट टू डू विथ मिथॅनॉल. सो मिथॅनॉल कॅन बी ब्लेंडेड विथ फ्युअल. ठीक आहे, जितकेही आपले फ्युअल्स आहे त्या फ्युअलसोबत आपण मिथॅनॉल ब्लेंड करू शकतो. आणि काही ऑल्टरनेट नेम याचे विचारले जाऊ शकतात. देर इज वन मोर वर्ड, दॅट इज वूड अल्कोहोल. ठीक आहे, तर वूड अल्कोहोल इज ऑल्सो मिथॅनॉल. क्लिअर? Then with reference to baobab trees,
बाओबाब ट्री जर तुम्ही बघितली असेल, एक मादागास्कर मध्ये ऍक्च्युअली ट्री सापडते, खूप लांबच लांब खोड असतं आणि मग वरती तुम्हाला एक कॅनोपी आढळते, व्हेरी स्पार्स कॅनोपी, बट त्याचं खोड जे असतं ते खूप ब्रॉड असतं आणि खूप लांब असतं. सो दीज आर डेसिडियस ट्रीज, येस दे आर डेसिडियस ट्रीज, नेटिव्ह टू आफ्रिका अँड मादागास्कर, दॅट इज करेक्ट. 45 मध्ये पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. आंध्र प्रदेश इज द ओनली स्टेट इन विच दीज ट्रीज आर फाउंड. आंध्र प्रदेशमध्ये नाही सापडत ऍक्च्युली, हे मध्य प्रदेशमध्ये सापडतं. मध्य प्रदेशमध्ये जवळजवळ काही हजारेक झाडं आहेत जे या ठिकाणी कल्टिवेट केले आहेत. काही आफ्रिकन्स आले होते, ते आफ्रिकन्स मध्य प्रदेशमध्ये हे मांडूच्या आसपास तुम्हाला ते झाडं सापडतील. इट इज यूज्ड इन द टेक्सटाईल अँड कॉस्मेटिक इंडस्ट्री, दॅट कॅन बी टेकन ॲज करेक्ट स्टेटमेंट. सो ओनली टू स्टेटमेंट्स, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर इन धिस क्वेश्चन. नाऊ देर इज अ टर्म मर्फी, or just a minute, Eretmura murphy म्हणून एक टर्म आहे न्यूजमध्ये होती. सो ही एक इन्व्हेजिव्ह स्पीशी आहे रिस्पॉन्सिबल फॉर द ऑल्टरेशन ऑफ सॉइल कंपोजिशन ऑफ अंटार्क्टिक सिग्नी आयलंड. तर अंटार्क्टिकवर समहाऊ ही पर्टिक्युलर एक स्मॉल इन्सेक्ट असतो, तो इन्सेक्ट पोचला. आता थिअरीज आर की ज्या ज्या लोकांनी अंटार्क्टिकचे देखील एक्सपेडिशन्स केले त्यांच्या कदाचित शू सोबत किंवा बाकी काही लगेज सोबत ते एक इन्सेक्ट तिथे पोचला. अँड दिस इन्सेक्ट इज सर्व्हायविंग ऑर थ्रायविंग सो वेल इन अंटार्क्टिका की सडनली सगळीकडे तो त्या पर्टिक्युलर आयलंडवर स्प्रेड होतो आहे. अँड वेन इट इज स्प्रेडिंग इट इज ऑल्सो ऑल्टरिंग द सॉइल कंपोजिशन. म्हणजे कोल्ड एन्व्हायरमेंट आहे, एक नवीन एन्व्हायरमेंट आहे, जॉर्जियाच्या रिजनमधनं वगैरे ती पर्टिक्युलर इन्सेक्ट जी आहे तिथे पोचते, बट इट इज नॉट अफेक्टेड बाय दॅट कोल्ड एन्व्हायरमेंट. तो पण एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला इथे लक्षात येईल. सो दॅट इज वाय दिस पर्टिक्युलर टर्म वॉज इन न्यूज. देन वी हॅव दिस रिझर्व लाईज इन द छोटा नागपूर रिजन, डेक्कन पेनिन्सुला, बुध बालगंगा आणि सुवर्णरेखा रिव्हर ड्रेन through this river. Sal is the dominant tree species here and it is only home for melanistic tigers in the world. आता melanistic tiger, एक white tiger असतो, तुम्ही melanistic tiger पण बघितला असेल, न्यूज मध्ये होतं ऍक्च्युली हे, द हिंदू मध्ये आलेलं. सो वी आर टॉकिंग अबाउट सिम्प्लीपाल टायगर रिझर्व हिअर, ठीक आहे, ओडिशामध्ये सिम्प्लीपाल टायगर रिझर्व आहे. ऍक्च्युली नागार्जुन श्रीसैलम जे आहे आंध्र प्रदेश तमिळनाडू, आंध्र प्रदेश तेलंगणा बॉर्डरला आहे, नगरहोल कर्नाटकमध्ये आहे, सरिस्का राजस्थानमध्ये आहे, क्लिअर. सो वेन इट कम्स टू सिम्प्लीपाल, सिम्प्लीपाल इज इन ओडिशा. आता एक रेड कॉटन वूल म्हणून किंवा रेड वूल कॉटन, आय एम नॉट एबल टू रिकॉल दॅट पर्टिक्युलर टर्म व्हेरी वेल, आय जस्ट टेल यू दॅट एक रेड सिल्क कॉटन म्हणून ट्री असते, ठीक आहे, सिमली त्याला म्हटलं जातं, त्याच्यावरून सिम्प्लीपाल टायगर रिझर्व जे आहे दॅट नेम कम्स. न्यूजमध्ये होतं कारण की डिस्प्रपोर्शनेटली हाय प्रपोर्शन तुम्हाला मेलॅनिस्टिक टायगरचं त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये सापडतं, क्लिअर. सो सिम्प्लीपाल टायगर रिझर्व, त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फर्दर रिव्हर्स पण त्या दिलेल्याच आहेत, तर रिव्हर्सबद्दल पण क्वेश्चन असू शकतो, तर पण तिथनं पण तुम्ही बघा काय काय क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करायला लागतात. लँड डिग्रेडेशन न्यूट्रॅलिटी विचारलेलं आहे. युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन 2019 न्यू दिल्लीमध्ये कॉन्फरन्स ऑफ पार्टीज झाली होती, ठीक आहे, आणि मग त्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज मध्ये वी केम अप विथ दिस पर्टिक्युलर टर्म दॅट इज लँड डिग्रेडेशन न्यूट्रॅलिटी. नाउ व्हेन वी टॉक अबाउट लँड डिग्रेडेशन न्यूट्रॅलिटी, सो इट रेफर्स टू अ स्टेट वेअर बाय द अमाऊंट ऑफ लँड अँड क्वालिटी ऑफ लँड रिसोर्सेस नेसेसरी टू सपोर्ट इकोसिस्टम फंक्शन्स अँड सर्व्हिसेस टू इन्हान्स फूड सिक्युरिटी रिमेन स्टेबल ऑर इन्क्रीजेस, ठीक आहे. तर हे एक एक्सप्लेनेशन म्हणजे पाठ करायच्याच गोष्टी आहे, लँड डिग्रेडेशन न्यूट्रॅलिटी वगैरे काय कधी आली होती कन्सेप्ट ती पण लक्षात ठेवा. डेझर्टिफिकेशन इन जनरल मी तुम्हाला सांगितलंच आहे. जल्ली कट्टू बद्दल क्वेश्चन आहे. सो इट इज अ ट्रेडिशनल स्पोर्ट हेल्ड इन ड्युरिंग दी पोंगल फेस्टिवल इन तमिळनाडू, करेक्ट आहे. It has been banned under Prevention of Cruelty to Animal Act 1916. No, it has not been banned. Supreme Court ne ban kele hota. Theek hai, but again, kai amendments kele mag tala allow kelela hai. Jasa Jallikattu ahe, Karnataka madhe gela tar ek Kambala manun buffalo race aste Chikla madhe. आपल्याकडे शंकरपट म्हणून एक शर्यत असते किंवा बैलगाडा शर्यत म्हणून, म्हणजे ईस्टर्न एरियामध्ये गेलं महाराष्ट्र शंकरपट त्याला म्हटलं जातं, वेस्टमध्ये बैलगाडा शर्यत त्याला म्हटलं जातं. सो ओनली वन स्टेटमेंट इज करेक्ट.
Further, we have scientific naming of species. Again, this is a question which you better leave. You do not attempt this particular question. So when I look for scientific naming, species are named based on their characteristics and evolutionary relationship. This particular statement is correct. First name denotes the species. This is incorrect. And the process of naming ki itna hot nahi. Don organizations ahe. I'll just tell you two organization. Ek ICBN organization ahe ani ek ICZN mhanun organization ahe. Thik hai, botanical naming ani zoological naming. Yacha sathi he don international conventions ahe. So त्यांच्या कडून ही नेमिंग केली जाते. नॉट बाय IUCN. जे काही कल्टिवेटेड स्पीशीज आहेत, कल्टिवेटेड स्पीशीजचं नेमिंग जे आहे ICNCP म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे. इट डज नेमिंग फॉर दी कल्टिवेटेड स्पीशीज. फाईन, सो दॅट वॉज अबाउट क्वेश्चन नंबर. सो लेट अस मूव ऑन टू क्वेश्चन नंबर 51. सो इन 51 वी हॅव स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्स. तर काही चेंजेस आहेत आता, नवीन नवीन अप्रोचेस घेतले जात आहेत टू हॅव स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्स. सो द सॉल्ट कॅव्हर्न बेस्ड स्टोरेजेस फॅसिलिटीज ऑफ फॉर पेट्रोलियम रिझर्व्स आर बेटर कम्पेअर टू रॉक कॅव्हर्न बेस्ड. येस, जे काही सॉल्ट बेस्ड असतो, कारण की ज्या ज्या ठिकाणी ही सॉल्टची लेअर असेल त्या त्या ठिकाणी व्हॉट वी हॅव, देन वी हॅव सीलिंग. आणि तुमचा जो ऑइलचा ऍब्झॉर्प्शन आहे, that absorption is going to be less, fine. So that is why we have ki first statement is also correct, second statement is also correct, and statement 2 is the correct explanation of statement 1. India gradually ya sagya ja rock cavern reserves ahe tyatra ahes, but salt cavern reserves pan introduce karte. Now we have one more organization, biodiversity beyond national jurisdiction. Clear? तर ऍक्च्युली ऑल्टरनेट टर्म याच्यासाठी वापरली जाते, बायोडायव्हर्सिटीची हाय सीज ट्रीटी. ओके, वेन वी से हाय सीज ट्रीटी, सो तुमच्या नॅशनल ज्युरिस्डिक्शनमध्ये बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन तर आपण करतोच आहे, लाईक त्याचा इश्यू नाही आहे. पण वेन इट कम्स टू हाय सीज, जिथे कोणाचंच रेग्युलेशन नाही आहे, मग त्या केसमध्ये देर आर प्रॉब्लेम्स ऑफ पोल्युशन. कारण की खूप साऱ्या कंट्रीजनी काय केलं की पोल्युटंट्स होते त्यांच्या कंट्रीजमध्ये, ते काढलेत नी, दे डम्ड इट इन टू दी ओशन्स. अँड मग त्या केसमध्ये वी आर नाऊ कमिंग विथ बायोडायव्हर्सिटी बियॉन्ड नॅशनल ज्युरिस्डिक्शन, BBJN. सो इट इज दी फर्स्ट एवर इंटरनॅशनल ट्रीटी टू गव्हर्न हाय सीज, असं त्या ठिकाणी दिलेलं आहे पहिलं स्टेटमेंट. बट इफ आय रीड द स्टेटमेंट, इज इट दी फर्स्ट एवर ट्रीटी to govern international treaty to govern high seas, to say that is difficult. theek hai, why I am saying ki to say that is difficult, don ways ni hai statement interpret hoo shakta. Jar environment cha context madhe vicharle ki it is first ever treaty to govern high seas, I'll be agreeing to that. theek hai, but if it is in general first treaty to govern high seas, no, I'll not say it is the first treaty to govern high seas. It is a non binding instrument on the sustainable use of marine biological diversity. No, it is a binding instrument actually. Clear? त्याच्यानंतर इट कंटेन्स प्रोव्हिजन्स बेस्ड ऑन पोल्युटर पे प्रिन्सिपल, हे करेक्ट आहे. अँड इट रिकग्नायझेस द राईट्स अँड ट्रेडिशनल नॉलेज ऑफ इंडिजिनियस पीपल, हे पण बरोबर आहे. तर दोन स्टेटमेंट करेक्ट आहेत, ऑप्शन बी टू स्टेटमेंट्स आर करेक्ट हियर. मुव्हिंग ऑन टू इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज हॅज हायलाइटेड दॅट आर्क्टिक सी इज डिक्रीजिंग डे बाय डे. आणि विच ऑफ द फॉलोइंग आर दी मोस्ट लाईकली कन्सिक्वेन्सेस, सी वॉट यू आर टू गिव्ह कन्सिक्वेन्सेस प्रोव्हाइड करायचे आहे ऑफ दिस फिनॉमिना. सो will there be accelerated global warming? Interesting part is global warming current tumche seas melt hota hai, right? But as these seas melt, arctic vagare jar melt hote, snow cover kami hote ta albedo kami hoto, ani albedo kami zala ki automatically global warming will increase. So we are going to definitely have accelerated global communities. Ata ya tundra cha vagare regions madhe ja kahi indigenous community ahe, they are going to get disturbed. Kiwa ja thikani sea level rise hota hai त्या ठिकाणच्या पण इंडिजिनियस कम्युनिटी दे आर गोइंग टू गेट डिस्टर्बटेड. डिक्रीज ऍक्सेस टू नॅचरल रिसोर्सेस, नो, हा एक पॉईंट जो आहे, दिस विल नॉट बी दी कन्सिक्वेन्स. जे काही आर्क्टिक मधले नॅचरल रिसोर्सेस आहे, जसे आर्क्टिक सीज मेल्ट झाले तर आर्क्टिकचे नॅचरल रिसोर्सेस यू कॅन एक्सप्लॉइट. अँड विकनिंग ऑफ पोलर जेट स्ट्रीम, दिस इज ऑल्सो करेक्ट. आर्क्टिकचं टेम्परेचर इज रिलेटेड टू दी पोलर जेट स्ट्रीम. जितके जास्त टेम्परेचर कॉन्ट्रास्ट असतील तितकं जास्त पोलर जेट स्ट्रीम जी आहे ती स्ट्रॉंग असेल. अँड ॲज दिस आर्क्टिक इज गेटिंग मेल्टेड,
तर जे काही पोलर जेट स्ट्रीम आहे तिची स्ट्रेंथ वीक होत जाईल. सो तीन स्टेटमेंट्स या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. मुव्हिंग ऑन टू क्वेश्चन नंबर 54. ग्लोबल फॉरेस्ट वॉच अँड ओपन सोर्स वेब ऍप्लिकेशन टू मॉनिटर फॉरेस्ट इन नियर रिअल टाईम विचारलेला आहे. सो वी हॅव सम ऑर्गनायझेशन्स विच आर प्रोव्हाइडिंग दिस पर्टिक्युलर फोरम इज वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट. ठीक आहे, वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट आहे. गुगलचं आपलं जे काही सॅटेलाईटचं सेटअप आहे ते एक आहे. देन एसरी म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे. यांचे जे काही रिमोट सेन्सिंगच्या वगैरे टेक्नॉलॉजीज आहे. कलेक्टिवली अलॉंग विथ यू एन एड, ठीक आहे, ऑल दीज आर कमिंग टुगेदर टू प्रोव्हाइड ग्लोबल फॉरेस्ट वॉच. ओके, देन वी हॅव काठियावाड गीर ड्राय डेसिडियस फॉरेस्ट इको रिजन विचारलेला आहे. आणि लाईन इन रिइंट्रोडक्शन प्रोग्रामसाठी शुड इट बी गुड ते विचारलेलं आहे. नाऊ इफ आय लुक ॲट दीज नॅशनल पार्क्स, तर पेंच आहे मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे, एक मी बेसिक सांगून देतो की इफ आय एम लुकिंग फॉर काठियावाड गीर ड्राय डेसिडियस फॉरेस्ट, लुक इट टुवर्ड्स दी धिस पर्टिक्युलर सेक्शन. गुजरात मध्य प्रदेशचा हा जो सेक्शन आहे, वेस्टर्न मध्य प्रदेश आणि गुजरात, त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. क्लिअर. इफ आय टॉक अबाउट संजय डुबरी नॅशनल पार्क, हा संजय डुबरी नॅशनल पार्क पण इट इज टुवर्ड्स दी ईस्टर्न पार्ट ऑफ दी मध्य प्रदेश. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशची जी बाउंड्री आहे किंवा छत्तीसगड मध्य प्रदेशची जी बॉर्डर आहे, त्या बॉर्डरला तुम्हाला तो नॅशनल पार्क दिसतोय. नाऊ इफ आय लुक ॲट दीज टू नॅशनल पार्क, कुनो आणि माधव नॅशनल पार्क, ते पर्टिक्युलरली त्याच रिजनमध्ये तुम्हाला आयडेंटिफाय होतील. ना तो प्रॉब्लेम हिअर इज की होऊ शकते, जर तुम्ही करंट अफेअर्स वाचले नाही तर देन यू विल गेट कन्फ्युज. सो कुनो इज दी आन्सर हिअर. ठीक आहे, माधव नॅशनल पार्कमध्ये पण काही कसं खूप डिफरंट नाही आहे, पण कुनो इज टुवर्ड्स मोर वेस्ट. ठीक आहे, अँड देन इट इज मोर ऑफ अ काठियावाड गीर ड्राय डिसिडियस फॉरेस्ट. ओके, so that was about question number 55. Moving on to question number 56, Geneva Convention 1949 vicharlela ahe. It prohibits the development of and the production of chemical weapons. It has been ratified by all members of United Nations and it has explicitly banned any attack on dams in any country during a war. Ta sadhyachi ji kai war situation tumhi baghta, tya war situation la dharun tumhala ha ek question disto hai. Now when it comes to फर्स्ट स्टेटमेंट, इट इज नॉट रिगार्डिंग केमिकल वेपन्स. ठीक आहे, इट इज अबाउट ह्युमनिटेरियन ट्रीटमेंट ड्युरिंग वॉर. ह्युमनिटेरियन ट्रीटमेंट ड्युरिंग वॉर. ठीक आहे, तर केमिकल वेपन्स नाही आहे. केमिकल वेपन ट्रीटी ऍक्च्युली जिनिवाची आहे, 1925 ची एक ट्रीटी आहे. सो नॉट अबाउट 1949. ठीक आहे, फर्स्ट स्टेटमेंट इज इनकरेक्ट. इट हॅज बीन रॅटिफाईड बाय ऑल मेंबर्स, ऑब्विस आहे, एक जेनरिक स्टेटमेंट आहे. आणि लुक ॲट द थर्ड स्टेटमेंट ऑल्सो, ॲक्च्युली हे न्यूजमध्ये होतं कारण की खूप साऱ्या कंट्रीजने एकमेकांच्या डॅम्सवर अटॅक करायचा प्रयत्न केला. सो इन दॅट पर्टिक्युलर कंट्रीज दिस वॉज इन न्यूज. सो ऑप्शन थ्री इज ऑल्सो करेक्ट. सो ऑप्शन बी, ओनली टू स्टेटमेंट्स आर करेक्ट इन हिअर. विचारलं आहे युझिंग बायोमास प्लांट काय, वी आर टॉकिंग अबाउट कार्बन डायऑक्साईड रिमूव्हल. ओके, ॲटमॉस्फिअरमधनं कार्बन डायऑक्साईड रिमूव्हल कसं करू शकतो. सो युझिंग बायोमास फ्रॉम प्लांट्स ऑर अल्गी, दिस इज वन वे. कारण की ज्यावेळेस तुम्ही प्लांट्स आणि अल्गीची ग्रोथ प्रमोट करता, लॉट ऑफ कार्बन डायऑक्साईड इज ॲब्झॉर्ब फ्रॉम दी ॲटमॉस्फिअर. क्लिअर. केमिकली स्क्रबिंग कार्बन डायऑक्साईड फ्रॉम दी एम्बियंट एअर, हे पण करू शकतो. आणि लेव्हरेजिंग फोटोसिंथेसिस इन सीवीड ऑर फायटोप्लॅंक्टन, हे पण बरोबर आहे. कार्बन मिनरलायझेशन, वेन इट कम्स टू कार्बन मिनरलायझेशन, कार्बन तुम्ही डिफरंट डिफरंट फॉर्म्समध्ये स्टोअर करून ठेवताय. सो दॅट इज ऑल्सो गोइंग टू बी दी करेक्ट ऑप्शन. सो ऑप्शन डी, ऑल फोर आर करेक्ट इन दिस पर्टिक्युलर पार्ट. लुकिंग ॲट 58, मुकुर्थी नॅशनल पार्क वॉज इस्टॅब्लिश्ड फॉर दी प्रोटेक्शन ऑफ वॉट विचारलेलं आहे. आता मुकुर्थी कुठे आहे, मुकुर्थी इज इन तमिळनाडू. ठीक आहे, साऊथमध्ये जर तुम्ही गेलात तर यू विल फाइंड दिस पर्टिक्युलर नॅशनल पार्क. आता साऊथमध्ये जर टिपिकल स्पीशीज सांगायचे झाले तर वी आर नॉट टॉकिंग अबाउट ग्रे हॉर्न बील ऑर एशियन एलिफंट्स. ठीक आहे, कन्फ्युजन त्या पर्टिक्युलर रिजनचं काय आहे, निलगिरी ताप किंवा लाईन टेल्ड मकेक. सो या ठिकाणी ऑप्शन इज निलगिरी तार. सो निलगिरी तारच्या प्रोटेक्शनसाठी वी हॅव दिस मुकुर्थी नॅशनल पार्क. दॅट इज समथिंग
वी हॅव टू लाईक रिमेंबर. बाकी जर स्पीशीजवर क्वेश्चन असेल तर निलगिरी तार इंडेंजर्ड आहे, इंडियन ग्रे हॉर्न बिल लिस्ट कन्सर्न, एशियन एलिफंट इज इंडेंजर्ड अँड लायन टेल्ड मके इज ऑल्सो इंडेंजर्ड. हे जे आयुसीएन स्टेटस आहेत यू नीड टू रिमेंबर दॅट ॲज वेल. विथ रेफरन्स टू प्रोटेक्टेड एरिया द टायगर रिझर्व कॅन बी नोटिफाईड ओनली बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे, नो स्टेट गव्हर्नमेंट कॅन डू इट, बट या ठिकाणी कॅच ही आहे, NTCA इज द हायएस्ट ऑर एपेक्स बॉडी डीलिंग विथ दिस. तर NTCA रिकमेंडेशननुसार हे सगळं काही होत असतं. सो दिस इज नॉट गोइंग टू बी द करेक्ट स्टेटमेंट. द फ्रेज क्रिटिकल टायगर हॅबिटॅट, स्टेटमेंट टू जे आहे, स्टेटमेंट टू इज टॉकिंग अबाउट द फ्रेज क्रिटिकल टायगर हॅबिटॅट इज डिफाईंड इन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट ऑफ 1972. हे बरोबर आहे. ठीक आहे, तर क्रिटिकल वाईल्ड लाईफ सॉरी क्रिटिकल टायगर हॅबिटॅट जर सांगायचं झाले, सो दे आर अबाउट सच एरियाज जिथे तुम जे टायगरच्या कॉन्झर्वेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, त्यांना क्रिटिकल टायगर हॅबिटॅट म्हणतात. अँड वेन इट कम्स टू स्टेट गव्हर्नमेंट नीड्स टू मेंटेन आयसोलेटेड स्पेस ऑफ 800 to 1000 किलोमीटर फॉर अन एरिया टू बी डिक्लेअर्ड ॲज टायगर फॉरेस्ट. तुम्ही जर स्टेटमेंट जरी रीड केलं तर यू कॅन जस्ट लुक ॲट दीज नंबर्स, खूप एक्स्ट्रीम नंबर्स आहे. ठीक आहे, इट्स नॉट अबाउट लाईक 800,000 किलोमीटर्स असं काही प्रोव्हिजन तुम्हाला तिथे दिसत नाही. So, only one statement, statement 2 is correct here. So, option A, only one is the correct answer. Which one of the following statements best reflect issue of Tuvalu Island sometimes mentioned in news? The Pacific madhe ek island ahe ani je sea level rise ahe. So, it is facing the threat of submergence due to rising sea level. So, त्या particular context मध्ये तुवलू असेल, फिजी असेल, बाकी जे काही पॅसिफिक आयलंड्स आहेत ते इम्पॉर्टंट आहे. त्यांचं एक ऑर्गनायझेशन किंवा ते एक मुवमेंट चालवत आहेत, दॅट इज ऑल्सो इन न्यूज. सो यू नीड टू अंडरस्टँड दॅट पर्टिक्युलर पार्ट ऑल्सो. देन देर इज बेलेम डिक्लेरेशन. सो दिस पर्टिक्युलर डिक्लेरेशन इज अ स्टेटमेंट रिलीज ड्युरिंग ॲमेझॉन समिट बाय लीडर्स फ्रॉम Amazon country. Ata what they are expecting in Belem declaration. So Belem declaration is saying ki we need to address local communities issues. Theek hai, local community je ka issue asel we are going to address that. Also jo kahi global climate madhe ya indigenous community ahe, role of indigenous community. Open important. So that is something we are talking when it comes to Belem declaration. Further, we have question number 62. Which one of the following best defines goal of 28 for 28 campaign? ठीक आहे, आता 28 for 28 campaign तुम्ही जर थोडंसं read जरी केलं. So we are talking about enable and amplify young voices for climate action. ठीक आहे, करंट अफेअर्समध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर इश्यू दिसतोय. सो टिटबिट क्वेश्चन आहे, जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवा, अदरवाईज एवढे फॅक्च्युअल क्वेश्चन एक्सपेक्टेड नाही आहे, बट स्टील वी नीड टू रीड इट. देन 5th June इज डिक्लेअर्ड ॲज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. दॅट इज करेक्ट. इट वॉज इन 1992 UNFCCC जी फ्रेमवर्क आहे ते साईन झालं होतं. तर आता या क्वेश्चनमध्ये पहिलं जर स्टेटमेंट तुम्ही बघितलं ते स्टेटमेंट बरोबर आहे वेन इट कम्स टू लाईक आपला जो वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे इट इज ऑन 5th June. बट इफ आय टॉक अबाउट युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट सॉरी ऑन क्लायमेट चेंज, हे असं काही 5th साईन झालं होतं असं वगैरे काही नाही आहे. ठीक आहे, त्याची एक विंडो होती, त्या विंडोमध्ये ते साईन झालं. सो दिस स्टेटमेंट इज इट सेल्फ नॉट करेक्ट. So, first statement is correct, second statement is not correct, right? So, option C, statement 1 is correct, but statement 2 is not correct, is the answer. Ata mag, why we are having 5th June as the World Environment Day? Tar 1972 like Earth Summit zali hoti, tya chiji date hoti, it was 5th June. And for the first time we talked about environment in that 1972 summit. And manun, apan 5th June la jo hai, as a World Environment Day declare karto. Clear? त्यानंतर आहे सत्यमंगलम टायगर रिझर्व चा कंटिग्युअस झोन विचारलेला आहे. विच ऑफ दीज आर दी कंटिग्युअस झोन ऑफ सत्यमंगला टायगर रिझर्व. आता थोडंसं मॅपिंगची सवय याच्यामध्ये पाहिजे आणि हे माहिती पाहिजे की सत्यमंगला कोणत्या स्टेटमध्ये आहे. तर सत्यमंगला जर तुम्ही बघितलं तर इट इज इन तमिळनाडू. क्लिअर,
पहिले तर मी एखादं बघतोय की तमिळनाडू मधलं कोणतं आहे, तर मुद्दुमलाई टायगर रिझर्व जो आहे मुद्दुमलाई इज इन तमिळनाडू. फाईन, सो डिफायनेटली मुद्दुमलाई एक कंटिग्युअस आहे. ऍक्च्युली मॅपचाच क्वेश्चन आहे, मुद्दुमलाई आहे आणि बांदीपूर आहे. जर तुम्ही बांदीपूर मुद्दुमलाईचं लोकेशन बघितलं, इट इज मोर टुवर्ड्स ईस्ट. सत्यमंगला कुठे आहे? समवेअर इन द मिडल. तुम्ही जो तमिळनाडू आणि केरळाचा भाग बघताय त्या पर्टिक्युलर मिडल पार्ट मध्ये तुम्हाला सत्यमंगला दिसतोय, आणि त्यालाच लागून वेस्टला बांदीपूर आणि मुद्दुमलाई आहे. इफ यू गो फॉर नगरहोल, नगरहोल इज टू द फर्दर वेस्ट, अँड इव्हन काली काली पण तुम्हाला अजून वेस्टला दिसतो. सो दीज टू आर नॉट अराउंड ऑर कंटिग्युअस टू दी दी सत्यमंगला टायगर रिझर्व. सो टू अँड थ्री इज दी आन्सर. सो ऑप्शन बी, ओनली टू स्टेटमेंट्स आर करेक्ट. विथ रेफरन्स टू इन्क्लुझिव्ह कॉन्झर्वेशन इनिशिएटिव्ह, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता हा जो इन्क्लुझिव्ह कॉन्झर्वेशन इनिशिएटिव्ह आहे, इट हॅज बीन ब्रॉट फॉर इंडिजिनियस पीपल. इंडिजिनियस पीपलचे जे काही प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या कॉन्झर्वेशनसाठी हा इन्क्लुझिव्ह कॉन्झर्वेशन इनिशिएटिव्ह आहे, अँड विथ द हेल्प ऑफ इंडिजिनियस पीपल वी आर गोइंग टू कॉन्झर्व दी नेचर. अशी एक फंडामेंटल तुम्हाला त्या ठिकाणी आयडिया दिसते. नाउ फर्स्ट स्टेटमेंट इज सेइंग की इट एम्स टू सेफगार्ड क्रिटिकली इंडेंजर्ड स्पीशीज through their relocation to suitable habitats. No, we are not talking about that. What we are saying, inclusive conservation. So, indigenous species and conservation. Asa kaitri apan inclusion karte. So, first statement is not correct. It is funded by Global Environment Facility. The hit tidbit fact set, that is correct. And it is implemented by Conservation International in collaboration with International Union for Conservation Nature. So, don't statements correct are option B, only two statements are correct here. तर indigenous communities involve करायचे, at the same time एक earth पण protection करायचं आहे as a natural system. हा पण एक objective तुम्हाला या पर्टिक्युलर इनिशिएटिव्ह मध्ये दिसतोय. मुव्हिंग ऑन टू इंटर गव्हर्नमेंटल सायन्स पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम सर्व्हिसेस. ठीक आहे, तर हे एक नवीन प्लॅटफॉर्म आहे, त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. नाउ व्हेन इट कम्स टू फर्स्ट स्टेटमेंट, इट इज दी युनायटेड नेशन्स बॉडी इस्टॅब्लिश फॉर सस्टेनेबल यूज ऑफ बायोडायव्हर्सिटी. हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. देन युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम इज दी सेक्रेटरिएट फॉर IPBES. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे, so United Nations Environment Program is not going to perform the secretariat of IPBES, and all member states his third statement generic statement ahe. So that is also correct. Don statements correct ahe, 1 and 3. Second statement is not correct in this particular part. So option B, only two statements are going to be correct here. 67 which are like India is a member of how many of the above. तर आता याच्यामध्ये अगेन खूप ट्रिव्हियल क्वेश्चन आहे, खूप जास्त फॅक्ट्स विचारले आहे. इन सम ऑफ इट इंडिया इज अ मेंबर, इन सम ऑफ इट इंडिया इज नॉट. सो इन इफ आय टॉक अबाउट इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्युट्स, ठीक आहे, तर याच्यामध्ये इंडिया इज नॉट दी मेंबर, राईट. कारण की हा एक इश्यू जो आहे ग्लोबल ट्रेडचा इश्यू आहे आणि तो कंटिन्युअसली तुम्हाला न्यूजमध्ये पण दिसतो. सो इन दॅट कंटेक्स्ट इंडिया इज नॉट दी मेंबर. इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट, इंडिया हॅज टू बी अ मेंबर. सो इंडिया इज अ फाउंडिंग मेंबर हिअर. क्लिअर, ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी ऑब्विसली इंडिया इज अ मेंबर. आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक, आता आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक आहे. सो इंडिया इज नॉन रिजनल मेंबर टू आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक, नॉन रिजनल मेंबर. आणि मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी, सो 2, 3, 4, 5 चारहीचा इंडिया मेंबर आहे. सो ऑप्शन सी, ओनली 4 इज दी आन्सर. देन क्लायमेट ॲम्बिशन समिट 2023 वॉज हेल्ड अंडर द एजिस ऑफ द व्हेन इट कम्स टू क्लायमेट ॲक्शन समिट. सो इट इज टू शोकेस फर्स्ट मूवर अँड डुअर. ठीक आहे, क्लायमेट ॲक्शन समिटचा एक पर्पज लक्षात घ्या. व्हॉट वी आर डुईंग, वी आर showcasing what those who are first mover and doer of what, of decarbonization. Okay, डिकार्बनायझेशनच्या इनिशिएटिव्समध्ये जो कोणी चांगले इनिशिएटिव्ह घेत आहे, फर्स्ट मूव्हर ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, तर तशांचं सेलिब्रेशनसाठी दिस क्लायमेट ॲम्बिशन समिट जे आहे इट वॉज हेल्ड, अँड ऑब्विसली देन इट हॅज टू बी अंडर युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क टू क्लायमेट चेंज. तर युरोपियन युनियन तुम्ही निगेट करू शकता, कॉट तुम्ही निगेट करू शकता, बेसिकच आहे. याच्यामध्ये दोनमध्ये कन्फ्युजन असेल. सो फॅक्च्युअली जर माहिती असेल तर इट इज अबाउट ऑप्शन सी. वर्ल्ड ओझोन डे इज सेलिब्रेटेड ऑन
September 16th each year. So what purpose, like why do we celebrate World Ozone Day on 16th of September ते विचारलेलं आहे. नाऊ अडॉप्शन ऑफ पॅरिस अग्रीमेंट, पॅरिस अग्रीमेंट जर तुम्ही बघितलं, ओझोनचा प्रॉब्लेम तर 1985 पासून चालू आहे, ठीक आहे. 1987 मध्ये ऑलरेडी आपण डिस्कस केलं, 1985 मध्ये व्हिएन्ना कन्व्हेन्शन, 1987 मध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. आता याच्याशी कन्सर्न पॅरिस अग्रीमेंट आहे का? पॅरिस अग्रीमेंट इज रिगार्डिंग ग्लोबल वॉर्मिंग. देन गॉथेनबर्ग, गॉथेनबर्ग पण हॅज नथिंग टू डू विथ this particular convention. So reduce nitrous oxide असेल, सल्फर ऑक्साईड असेल, यांचं pollution reduce करायसाठी we have Gothenburg protocol. Montreal protocol is about ozone. So actual answer is option C, की वर्ल्ड ओझोन डे सेलिब्रेटेड ऑन 16th September टू कमेमोरेट सायनिंग ऑफ मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणि अडॉप्शन ऑफ क्योटो प्रोटोकॉल. अगेन क्योटो प्रोटोकॉल 1997 मध्ये येतं, सो नॉट रिलेटेड. मुव्हिंग ऑन टू क्वेश्चन नंबर 70, द इकॉलॉजिकल थ्रेट रिपोर्ट 2023 विच आयडेंटिफाईज द कंट्रीज दॅट आर मोस्ट वल्नरेबल टू डिस्प्लेसमेंट ॲज अ रिझल्ट ऑफ क्लायमेट रिलेटेड इव्हेंट्स. द इकॉलॉजिकल थ्रेट रिपोर्ट, रिपोर्ट कोणी दिलेली आहे ते विचारलेलं आहे. सो इफ यू टॉक अबाउट इकॉलॉजिकल थ्रेट रिपोर्ट, इट इज बाय इन्स्टिट्यूट फॉर पीस अँड इकॉनॉमिक्स ऑर इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. काय काय डिस्कस करतं रिपोर्ट ते पण एकदा लक्षात घ्या. सो इट इज अबाउट फूड इनसेक्युरिटी, ठीक आहे. वॉटरची जी रिस्क आहे, इट टॉक्स अबाउट द रिस्क ऑफ वॉटर. इट इज ऑल्सो टॉकिंग अबाउट नॅचरल डिझास्टर, क्लिअर. अँड देन जे काही डेमोग्राफिक ट्रान्झिशन होत आहे, इट इज ऑल्सो फोकसिंग ऑन दॅट पर्टिक्युलर पार्ट. हे काही कन्सर्न्स आहेत जे रेज केले आहे या पर्टिक्युलर रिपोर्टमध्ये. वी नीड टू रिमेंबर दिस कन्सर्न्स. फर्दर वी हॅव स्टेटमेंट वन, ओशन ॲसिडिफिकेशन इज डेट्रीमेंटल टू कोरल रिफ्स. येस, ज्यावेळेस ओशन ॲसिडिफिकेशन होतं, होतं काय, कार्बन डायऑक्साईडचं प्रपोर्शन इन्क्रीज होतं आहे. अँड ॲज कार्बन डायऑक्साईडचं प्रपोर्शन इन्क्रीज होतं आहे, कॅल्शियम इज मोर कंबाइंड विथ कार्बन डायऑक्साईड दॅन टू फॉर्म कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटचं फॉर्मेशन होत नाही प्रॉपरली. कार्बन डायऑक्साईड जो असेल तो याची सायकल जी आहे ती डिस्टर्ब करतो. सो अँड इन्क्रीज इन ॲसिडिफिकेशन स्लोज द रेट ॲट विच कॅल्शियम कार्बोनेट इज जनरेटेड. येस, कोरलच्या फॉर्मेशनसाठी दे नीड कॅल्शियम कार्बोनेट. अँड वन्स कार्बन डायऑक्साईड प्रपोर्शन इज इन्क्रीज, दिस रेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट जनरेशन तो रिड्यूस होतो. आणि म्हणून दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. अँड सेकंड इज द करेक्ट एक्सप्लेनेशन फॉर द फर्स्ट, ठीक आहे. आय थिंक थोडंसं इन्वर्ट झालेलं आहे. बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट अँड स्टेटमेंट टू इज द करेक्ट एक्सप्लेनेशन फॉर स्टेटमेंट वन, दॅट इज द आन्सर. हे टू पाहिजे इथे, दिस शुड बी टू अँड दिस शुड बी वन. फर्दर ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन, जी रॅप ज्याला म्हटलं जातं, सो हा ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन टिपिकली एन सी आरसाठी आपण डिस्कस करतो, की एन सी आरमध्ये जे काही पोल्युशनचा प्रॉब्लेम आहे तो जसं जसं वाढत जाईल अकॉर्डिंगली मग ॲक्शन घेतली जाते, फेजेसमध्ये काही काही गोष्टी बंद केल्या जातात. सो ऑप्शन डी, दॅट इज मेजर टू कॉम्बॅट एअर पोल्युशन इन डेली एन सी आर रिजन, त्याच्यासाठी हा पर्टिक्युलर ॲक्शन प्लॅन तुम्हाला दिसतोय. देन आय हॅव कावा जैन क्रेटर लेक, दॅट इज वर्ल्ड लार्जेस्ट ॲसिडिक क्रेटर लेक. तर कोणत्या कंट्रीमध्ये हा लोकेटेड आहे? आय गेस दॅट इज इंडोनेशिया. सो वी हॅव दिस पर्टिक्युलर लेक लोकेटेड इन इंडोनेशिया. न्यूजमध्ये होता, दॅट इज वाय तुम्हाला हा क्वेश्चन दिसतोय. देन आय हॅव व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन कन्स्युलर रिलेशन्स 1963. So it mandates, आता खूप ट्रिव्हियल क्वेश्चन आहे, इट इज रिअली नॉट पॉसिबल फॉर एनीबडी टू ॲड्रेस दिस पर्टिक्युलर क्वेश्चन, कारण की याच्यामध्ये काय फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात पण राहत नाही. जनरली एवढे आपण कन्व्हेन्शन जे आहे ते डिस्कस पण करत नाही. बेटर इफ यू लीव दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. इट मँडेट्स द इमिडिएट नोटिफिकेशन ऑफ अन इंडिव्हिज्युअल अरेस्ट टू देअर कॉन्सुलेट. देन आहे it provides the right to communicate and have access to consular officers from home country to the arrested person. And it has universal binding on all countries. The three in three barobar hai, second barobar hai, first is not correct. So only two statements are correct in this particular question. Theek hai, the factual goshti hai, yachyamadhye again there is absolutely nothing to explain. Moving on to question number 75, which of these species have been listed as extinct?
तर ऍक्च्युली फॉर्मोसन क्लाउडेड लेपर्ड, फॉर्मोसा म्हणजे तायवान, ठीक आहे, तायवान मधला जो क्लाउडेड लेपर्ड आहे, बाली टायगर असेल, त्यानंतर शॉम्बर्ग्स डिअर म्हणून इंडोनेशियामध्ये हा शॉम्बर्ग्स डिअर सापडतो, जॅपनीज सी लायन असेल किंवा सिरियन वाईल्ड ॲस असेल, ऑल ऑफ दीज स्पीशीज दे आर एक्स्टिंक्ट, ठीक आहे. सो ऑल फाईव्ह स्पीशीज दे आर एक्स्टिंक्ट स्पीशी. फाईन, सो दॅट वॉज अबाउट क्वेश्चन नंबर 75. Let's move on. So let us move to question number 76. So in question number 76, we have a question on UNFCCC Conference of Parties. And in the Conference of Parties context, the statements are all states that are parties to the convention are represented at Conference of Parties. Here barobar hai statement. Basic statement hai. It reviews emission inventory submitted by parties. Je je kahi emissions kya parties kya countries ni kelela hai, tyache je kahi data asel, तो हा रिव्ह्यू पण होतो या पर्टिक्युलर कमिटी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज मध्ये. तर हे पण स्टेटमेंट जेनेरिक स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. द फर्स्ट कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ऑफ द UNFCCC वॉज हेल्ड इन जर्मनी 1995. हे थर्ड स्टेटमेंट पण करेक्ट स्टेटमेंट आहे. तर फॅक्च्युअल डेटाच आहे किंवा बेसिक स्टेटमेंट आहे, इट शुड नॉट बी व्हेरी डिफिकल्ट. आता हे होऊ शकतं की दिस पर्टिक्युलर स्टेटमेंट वॉज नॉट एक्सपेक्टेड, कारण की इतकी फायनल डिटेल की कॉन्फरन्स ऑफ पार्टीची पहिली मीटिंग वगैरे कुठे झाली, इतक्या फायनल डिटेल जनरली नाही विचारल्या जात, बट स्टील थोडंसा क्वेश्चन टफ करायसाठी इथे हे एक इंट्रोडक्शन आहे. अदरवाईज पहिले दोन स्टेटमेंट जे आहेत दे आर डुएबल अँड दिस इज अ फॅक्च्युअल स्टेटमेंट. देन वी हॅव वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अमेंडमेंट ऍक्ट ऑफ 2022 कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट म्हटलंय. सो इट अलाउज मॅनेजमेंट ऑफ वाईल्ड लाईफ सँच्युरीज वेन वेअर द फॉरेस्ट राईट्स Act 2006 is applicable. एक स्पेशल एरिया म्हणून टर्म याच्यामध्ये यूज केली आहे आणि मग त्या कंटेक्स्ट मध्ये हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे. बट नाउ व्हेन इट कम्स टू द मॅनेजमेंट ऑफ दीज एरियाज, ग्रामसभा तिथे इन्वॉल्व्ह असली पाहिजे. ग्रामसभा वगैरे जे मॅनेजमेंट प्लॅन असेल तो बनवेल, अदर देन ग्रामसभा देन मॅनेजमेंट या ठिकाणी नाही होऊ शकणार. तो पण एक पॉईंट, ग्रामसभाचा रोल इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. देन इट प्रोहिबिट्स द ट्रान्सफर ऑफ कॅप्टिव्ह एलिफंट्स फॉर रिलिजियस पर्पजेस. So when it comes to this second statement, this is incorrect, right? So we cannot have like prohibition वगैरे नाही आहे. ऍक्च्युली ते अलाउ करतात रिलिजियस पर्पजेस साठी कॅप्टिव्ह एलिफंट्सना ट्रान्सफर करायला. तर हे जे स्टेटमेंट असेल दुसरं स्टेटमेंट, इट इज इनकरेक्ट. थर्ड स्टेटमेंट इज करेक्ट, इट एम्पावर्स द सेंट्रल गव्हर्नमेंट टू प्रोहिबिट द पोजेशन ऑफ इन्वेसिव्ह एलियन स्पीशीज, राईट. सो बेसिक स्टेटमेंट आहे, अगेन काही याच्यामध्ये तुम्हाला खूप चुकीचा आढळत नाही. तो दोन स्टेटमेंट आर करेक्ट, ओनली टू इज दी आन्सर हिअर. फर्दर वी हॅव क्वेश्चन नंबर 78, फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज विचारलेलं आहे. सोशल बॉन्ड्स काय असतात? तर सोशल बॉन्ड्स काय आहे, सोशल प्रोजेक्ट साठी जे काही फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज आहेत त्याला आपण सोशल बॉन्ड म्हणतोय. सो हे करेक्ट आहे. दे आर इश्यूड ओनली बाय गव्हर्नमेंट अँड इट्स इन्स्टिट्यूशन, नॉट नेसेसरी, ठीक आहे. एनजीओ वगैरे असतील किंवा बाकी एंटिटीज सुद्धा सोशल बॉन्ड जे आहेत त्या रेज करू शकतात. बेसिक क्वेश्चन आहे, ओनली वन स्टेटमेंट इज करेक्ट हिअर. सो ऑप्शन ए इज दी आन्सर. मुव्हिंग ऑन, क्वेश्चन नंबर 79. इन 79 द प्रोडक्शन गॅप रिपोर्ट बद्दल विचारलेलं आहे की प्रोडक्शन गॅप रिपोर्ट काय असते. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम जी रिलीज करते, तर ऍक्च्युली इट इज ऑप्शन डी, ठीक आहे. डिस्क्रेपन्सी बिटवीन कंट्रीज प्लांट फॉसिल फ्युएल प्रोडक्शन अँड ग्लोबल प्रोडक्शन लेवल्स, ठीक आहे. म्हणजे आपल्याला जे काही टार्गेट्स आहेत त्या टार्गेट्सच्या कंपॅरिझनमध्ये तुमचं जे काही प्रोडक्शन आहे, जर आपल्याला दिलेलं आहे टार्गेट की 1.5 डिग्री सेल्सिअस किंवा 2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लिमिट करायचं असेल, तर यू विल बी हॅव्हिंग टू प्रोड्यूस दिस मच ऑफ कार्बन डायऑक्साईड ओनली. आणि मग त्या पर्टिक्युलर केसमध्ये किती व्हेरिएशन येत आहे, तर ती असेल प्रोडक्शन गॅप रिपोर्ट. सो ऑप्शन डी, द डिस्क्रेपन्सी बिटवीन कंट्रीज प्लांट फॉसिल फ्युएल प्रोडक्शन अँड ग्लोबल प्रोडक्शन लेवल्स. सो याचं लाईक आस्पेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. हे कंटिन्युअस न्यूजमध्ये राहणारे इश्यूज आहेत, तर प्लीज हॅव अ डिटेल्ड अंडरस्टँडिंग ऑफ दिस पर्टिक्युलर पार्ट. देन विथ रेफरन्स टू फॉलोइंग मॉथ्स विचारलेलं आहे. मॉथ्स खूप इम्पॉर्टंट आहेत. सो देअर स्पीशीज डायव्हर्सिटी इज हायर दॅन दॅट ऑफ बटरफ्लाय, हे बरोबर आहे, ठीक आहे. अगेन फॅक्च्युअल काही आता असं तुम्ही खूप व्हॅलिडेटिंगली नाही सांगू शकत किंवा ह्या गोष्टी आपल्याला इतक्या चांगल्याने माहिती पण नसतात. खूप रॅन्डम स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी दिसतात. अँड अगेन पेपर पण कुठेतरी असाच असेल की यू कॅनॉट टेक अ जजमेंट की बरोबर आहे नाही बरोबर आहे. थोडंसं ते कन्फ्युजनचं एलिमेंट इंट्रोड्यूस करायसाठी हे सगळे क्वेश्चन्स या ठिकाणी टाकलेले आहेत. सो येस, देअर स्पीशीज डायव्हर्सिटी इज हायर दॅन दॅट ऑफ बटरफ्लाय. सेकंड स्टेटमेंट इज लाईक की तुम्ही गेस करू शकता की करेक्ट आहे, ठीक आहे. दे प्ले अ मेजर रोल इन पॉलिनेशन अँड आर मोस्टली नॉक्टर्नल पॉलिनेटर्स. सो दॅट इज
also true, and their feeding behavior gets interrupted by street lights. हे पण एक असं स्टेटमेंट आहे, थोडंसं जेनेरिक काइंड ऑफ स्टेटमेंट आहे, विच कॅन बी टेकन ॲज करेक्ट. अदरवाईज की आपल्याला मॉथची इकॉलॉजी वगैरे अशी काही माहिती नाही किंवा मॉथची पूर्ण जी लाईफ सायकल आहे, वी आर नॉट लाईकली टू नो की एक्झॅक्टली मॉथ्स कसे बिहेव करतात, कारण की तुम्ही प्रत्येक इन्सेक्ट किंवा प्रत्येक स्पीशीबद्दल ही सगळी प्रिपरेशन्स करू शकत नाही. सो तिन्ही स्टेटमेंट या ठिकाणी करेक्ट आहे इन क्वेश्चन नंबर 18. नाउ मूव्हिंग टू क्वेश्चन नंबर 81. अगेन अ डिफिकल्ट क्वेश्चन आय वुड से, कारण की मायग्रेटरी बर्ड्स दिलेले आहेत. तर टॉप 5 मायग्रेटरी बर्ड्स पैकी हे 3 बर्ड्स आहेत, पाईट ॲवोसेट, युरेशियन टील आणि बार हेडेड गीज, राईट. नाव वेन इट कम्स टू पाईट ॲवोसेट, इट इज फाउंड इन पॉइंट कॅलिमरी वाईल्ड लाईफ अँड बर्ड सँच्युरी. पॉइंट कॅलिमरी इज इन तमिळनाडू. युरेशियन टील भागीरथी रिव्हरमध्ये सापडतो उत्तराखंडमध्ये, अँड बार हेडेड गीज इज इन दल लेक. ओके, all three these species are in this category least concern. Actually ya India tla prominent migratory species ahe. Winter madhe Siberia asel kiwa Central Asia asel, ya sagya region madna migrate hun India madhe yetat, and beyond that like southern hemisphere madhe jatat. So they will be stopping at certain points. The he kai particular locations ahe je migratory bird sathi khup important ahe. Other than these three species, ajun don species cha madhe add करा. एक स्पीशी लक्षात ठेवा, दॅट विल बी रेडी शेल्ड डक. ठीक आहे, एक डकची स्पीशी आहे, दॅट इज रेडी शेल्ड डक. आणि दुसरं एक बर्ड आहे, दॅट इज कॉल्ड ॲज नॉर्दर्न पिनटेल. ओके, या दोन अजून इम्पॉर्टंट स्पीशीज आहेत. सो दिस विल बी दी टॉप 5 मायग्रेटरी बर्ड स्पीशीज इन इंडिया, राईट. असा पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग आर दी टॉप मायग्रेटरी स्पीशीज इन इंडिया. नाऊ टर्मिनेशन म्हणून एक टर्म इकॉलॉजीमध्ये आपण रेफर करतो, तर व्हॉट वी आर रेफरिंग टू. सो द टर्म टर्मिनेशन इन इकॉलॉजी रेफर्स टू द ग्रेट क्लायमेट रिऑर्गनायझेशन, राईट. इट इज ग्रेट क्लायमेट रिऑर्गनायझेशन, बट वेन. तर तुम्ही जर ऑप्शन्स या ठिकाणी बघितले, तर देर इज ओनली वन ऑप्शन विच कोइन्साइड्स विथ दी स्टेटमेंट. अदरवाइज होईल काय क्वेश्चनमध्ये, यू विल बी रीडिंग ओनली टर्मिनेशन, की टर्मिनेशन काय. यू आर इफ यू आर लाईक ट्राईंग टू रिकॉल, you will not be able to attempt the question, kan ki recall karta na tumhala he kuthe kai matches hotana disnar nahi. Just read ki what how this statement can be completed. Jar mi statement complete karayla gelo, to it refers to the great climate reorganization that ended each ice age. Tyala ek term dile jate, that will be termination. Further statements ahe global renewable and energy efficiency pledge baddal. Now it aims to triple the global renewable energy capacity by 2030. theek hai, tar ata problem ithe kuthe asu shakto, it can be with the year, but yes, this particular statement is correct. Global renewable and energy efficiency pledge nusar we are aiming for tripling the global renewable capacity by 2030. dusra hai, it is legally binding on the member. Legally binding asu shakat nahi, theek hai. You cannot have these type of frameworks as legally binding. मला माहिती आहे नाही माहिती आहे, तरी पण मी एक गेस करू शकतो की हा हे लिगली बाइंडिंग इतकं असू शकत नाही, किंवा तुम्ही कसं फोर्स करणार ना कोणत्या कंट्रीला टू हॅव लाईक की ट्रिपल देअर कॅपॅसिटीज. आणि इंडिया इज वन ऑफ दी सिग्नेटरीज अँड द मेन प्रपोनेंट्स ऑफ द प्लेज. इंडिया इज नॉट वन ऑफ दी सिग्नेटरीज. एक फंडामेंटल रिझन आहे की वेन यू आर मुव्हिंग टुवर्ड्स रिन्युएबल एनर्जी, तुमचे जे काही फॉसिल फ्युएल्स आहे, यू विल हॅव टू फेज आउट फॉसिल फ्युएल्स. आणि आपल्याजवळ एवढी स्पेस नाही आहे की बाय 2030 आपण आपले रिन्युएबल ट्रिपल करू आणि फॉसिल फ्युएल्स फेज आउट करू, कारण की इकॉनॉमीवर पण इम्प्लिकेशन्स असेल, ॲट द सेम टाइम इतकी रिसोर्सेस आपल्याजवळ नाही. दॅट इज वाय दिस पर्टिक्युलर स्टेटमेंट इज इनकरेक्ट. सो ऑप्शन 1, ओनली वन स्टेटमेंट इज गोइंग टू बी करेक्ट हियर. मुव्हिंग ऑन, विच ऑफ द फॉलोइंग कमिटमेंट्स हॅव बीन मेड बाय कंट्रीज इन दी ग्लोबल कूलिंग प्लेज रिसेंटली साइंड ॲट सो UNFCCC कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 28. तर पहिलं स्टेटमेंट आहे की रिड्यूस कूलिंग एमिशन बाय ॲटलीस्ट 68% बाय 2015. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आता त्या पर्टिक्युलर आउटकम COP28 आउटकमच विचारलेले आहे. सो दिस पर्टिक्युलर स्टेटमेंट इज करेक्ट. देन याचं जे रॅटिफिकेशन आहे प्लेजेसचं, इट हॅज टू बी डन बाय किगाली अमेंडमेंट 2024. क्लिअर. तर वन पहिले दोन स्टेटमेंट बरोबर आहे. एलिमिनेशन ऑफ द यूज ऑफ POPs याचा काही ॲज सच मेन्शन नाही आहे आणि इट इज नॉट इवन रिलेटेड टू दॅट. तर हे स्टेटमेंट या ठिकाणी करेक्ट नाही आहे. अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ मिनिमम एनर्जी परफॉर्मन्स स्टँडर्ड फॉर एअर कंडिशनिंग, हे स्टेटमेंट पण या ठिकाणी रिफ्लेक्ट होत नाही आहे वेन वी आर टॉकिंग अबाउट दी
pledge. So 3 and 4, they are not related to the global cooling pledge. Pahila and dusra is related to global cooling pledge. Yachyamadhe apan ajun additional point jar sangat jalo, tar it has come in COP28 Dubai, and it is the first global pledge like that. Theek hai, tar world chi pahili asha prakar chi pledge ahe je kai tari target karte. So only 2 options are going to be correct here. Further, Indian Forest Wood Certification Scheme या ठिकाणी विचारलेली आहे. When it comes to Indian Forest Wood Certification Scheme, तर पहिले स्टेटमेंट आहे, provides market incentives to individual farmers engaged in agroforestry. तर इंडिव्हिज्युअल फार्मर असू शकतात किंवा बाकी एंटिटीज असू शकतात, त्यांना इन्सेंटिव्ह प्रोव्हाइड करतात या पर्टिक्युलर स्कीम मधनं ऍग्रोफॉरेस्ट्री प्रॅक्टिसेससाठी. इट ऑफर्स व्हॉलंटरी थर्ड पार्टी फॉरेस्ट मॅनेजमेंट सर्टिफिकेशन. हे स्टेटमेंट पण बरोबर आहे, अगेन जेनेरिक स्टेटमेंट आहे अँड द स्टेटमेंट इज करेक्ट. फर्दर, इट इज इम्प्लिमेंटेड बाय फॉरेस्ट वाईल्ड लाईफ डिव्हिजन ऑफ मिनिस्ट्री. नो, इट इज नॉट द इम्प्लिमेंटेशन एजन्सी. एक भोपाळमध्ये इन्स्टिट्यूट आहे, ठीक आहे. सो दॅट इन्स्टिट्यूट इज, इफ आय एम नॉट रॉंग, इंडियन फॉरेस्ट इन्स्टिट्यूट त्याला म्हटलं जातं, ठीक आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट, सॉरी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट, ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट याला इम्प्लिमेंट करत आहे. सो दिस पर्टिक्युलर स्टेटमेंट इज इनकरेक्ट. पहिले 2 स्टेटमेंट बरोबर आहे. सो ऑप्शन बी, ओनली 2 स्टेटमेंट्स आर गोइंग टू बी करेक्ट हियर. देन वी हॅव, इफ द नंबर ऑफ सी ऑटर्स इनक्रीज्ड इन अ कोस्टल मराईन इकोसिस्टम, द केल्प फॉरेस्ट टेंड्स टू ग्रो रॅपिडली इन दॅट एन्व्हायरमेंट. आता हा जो पर्टिक्युलर स्टेटमेंट आहे, न्यूजपेपरमध्ये, करंट अफेअर्समध्ये, सायन्स मॅगझिनमध्ये हे आलेलं. एक सी अर्चिन्स म्हणून स्पीशी असते, आणि ही जी सी अर्चिन आहे, इट इज दी होरॅशियस इटर ऑफ केल्प फॉरेस्ट. फाईन, सो ज्यावेळेस हे सी ऑटरचा नंबर इन्क्रीज होतो, तर सी अर्चिनचा नंबर जो आहे तो डिक्रीज होतो, अँड दॅट विल रिझल्ट इन टू हेल्दी ग्रोथ ऑफ केल्प फॉरेस्ट, किंवा केल्प फॉरेस्टची ग्रोथ जी आहे ती आपल्याला प्रमोट होताना दिसते. बट प्रॉब्लेम इज, हे जर स्टेटमेंट मी म्हटलं की द नंबर ऑफ ऑटर इन्क्रीज, सो इन्क्रीज किती पण होऊ शकतं, तर ते स्टेटमेंट मग तसं करेक्ट होत नाही. सो व्हॉट दॅट पर्टिक्युलर थिअरी इज, की एक हेल्दी पॉप्युलेशन पाहिजे केल्प फॉरेस्टमध्ये सी ऑटरचं, विच विल कीप दॅट पर्टिक्युलर इकोसिस्टम इन अ स्टेट ऑफ बॅलन्स, ठीक आहे. तर पहिलं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. इन अ टॉप डाऊन ट्रॉफिक लेवल कॅस्केड, चेंजेस इन पॉप्युलेशन ऑफ टॉप प्रिडेटर ऑल्टर्स दी फूड वेब डायनॅमिक्स ऑफ लोअर ट्रॉफिक स्टेज. हे सिम्पल स्टेटमेंट आहे, बेसिक स्टेटमेंट आहे. तर दुसरं स्टेटमेंट या ठिकाणी करेक्ट आहे. सो स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट, बट स्टेटमेंट 2 इज करेक्ट. ऑप्शन डी इज दी आन्सर हिअर. त्यानंतर विचारलाय नॅशनल पार्कचा सिक्वेन्स नॉर्थ टू साऊथ. तर दुधवा उत्तर प्रदेशमध्ये आहे, सातपुडा मध्य प्रदेशमध्ये आहे, नागझिरा महाराष्ट्रामध्ये आहे, आणि कांगेरवाली जी आहे छत्तीसगडमध्ये आहे. नाऊ कांगेर घाटी जी आहे, कांगेर घाटी नॅशनल पार्क त्याला म्हणतात, किंवा कांगेर व्हॅली नॅशनल पार्क, इट इज साऊथ ऑफ दी नागझिरा, ठीक आहे. तर इथे जर महाराष्ट्र असेल आणि हा छत्तीसगड आहे, तर समवेअर हिअर इज कांगेर घाटी, देन हिअर समवेअर आय हॅव नागझिरा. इवन फर्दर ईस्टला इथे सातपुडा आहे, रादर इथे सातपुडा आहे, आणि उत्तर प्रदेशमध्ये दुधवा आहे. तर 1, 2, 3, 4 कम्स आउट टू बी दी दी सिक्वेन्स हिअर. फर्दर मॅंग्रोव्ह इकोसिस्टम बद्दल बोलले, मॅंग्रोव्ह फॉरेस्ट कॅन सर्व्हाइव्ह इन एन एरोबिक कंडिशन, कारण की यांची जी काही ब्रीदिंग होते रूटची, ती एन एरोबिक किंवा स्वॉम्प किंवा दलदली प्रदेशांमध्ये ती सगळी ब्रीदिंग होते, आणि ही सर्वच्या सर्व ब्रीदिंग इज विथ द हेल्प ऑफ न्यूमॅटोफोर्स, ठीक आहे. जमिनीच्या खालनं, म्हणजे हे मॅंग्रोवची ट्री आहे, अशा प्रकारच्या जमिनीच्या खालून रूट्स येतात, त्या रूट्सला पोर्स असतात, विथ द हेल्प ऑफ दोज पोर्स दीज रूट्स कॅन बी ब्रीदिंग. तर म्हणून मग त्यांना न्यूमॅटोफोर्स असा शब्द असतो. सो बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट, अँड सेकंड इज दी एक्सप्लेनेशन फॉर दी फर्स्ट. सो ऑप्शन बी इज दी करेक्ट आन्सर इन हिअर. विथ रेफरन्स टू द एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, कन्सिडर द फॉलोइंग. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ EIA इज टू फोरसी द पोटेन्शियल एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स दॅट वुड अराईज आउट ऑफ प्रपोज्ड डेव्हलपमेंट अँड ॲडलेस देम इन द प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड डिझाईन स्टेज. बरोबर आहे, खूप जेनेरिक स्टेटमेंट आहे. बेसिक अंडरस्टँडिंग जरी असेल तुम्हाला एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटची, तर हे तुम्ही अटेम्प्ट करू शकता. लीगल बेसिस EIA एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये येतो. धिस इज ऑल्सो करेक्ट, ठीक आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. ऑप्शन सी, बोथ 1 and 2 इज दी करेक्ट ऑप्शन हिअर. नाऊ एक ॲडिशन याच्यामध्ये अजून जर विचारली गेली, तर EIA जवळजवळ 29 कॅटेगरी ऑफ प्रोजेक्ट्स आहे. त्या 29 कॅटेगरी ऑफ प्रोजेक्टसाठी तुम्हाला एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट जो आहे तो रिक्वायर्ड असतो ॲज पर दी प्रोव्हिजन्स ऑफ एन्व्हायरमेंट ॲक्ट. नाऊ विचारलेलं आहे या ठिकाणी
नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, तर नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी काय असते, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मायनस जी एनर्जी तुम्ही रेस्पिरेशन मध्ये स्पेंड करता, दॅट विल मेक युअर नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. तर नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त कोणाची असेल, तर अनडाऊटेडली ऑप्शन वरनं पण तुम्ही सांगू शकता की दॅट इज गोइंग टू बी ऑफ दी वेटलँड. नाव यू हॅव टू चूज फाईन की वेटलँड नंतर कोणकोणते तुम्ही अरेंज करू शकता. सो इफ आय हॅव वेटलँड फर्स्ट, आय विल गो फॉर सवाना ग्रासलँड नेक्स्ट, देन आय विल गो फॉर लेक्स, देन ओशन्स अँड देन डेझर्ट. तर 2, 3, 1, 4, 5 ऑप्शन डी इज दी करेक्ट आन्सर हियर. देन वी हॅव नॅशनल एअर क्वालिटी मॉनिटरिंग प्रोग्राम डिटरमाइन स्टेटस ट्रेंड्स. तर काय काय इन्क्लुडेड आहे याच्यामध्ये, तर बाय अँड लार्ज जर तुम्ही नॅशनल एअर क्वालिटी मॉनिटरिंग प्रोग्राम बघितलात तर त्याच्यामध्ये वी हॅव सल्फर डायऑक्साईड इन्क्लुडेड, PM10 इन्क्लूड आहे, विंड स्पीड आणि विंड डिरेक्शन, टेम्परेचर आणि नायट्रस ऑक्साईड. आता डायरेक्टली मेजर काय करतात, सल्फर ऑक्साईड्स असेल, PM10 असेल किंवा ऑक्साईड्स ऑफ नायट्रस, हे तर डायरेक्टली मेजर करतात. बट ॲडिशनली आणखी काय काय रेकॉर्ड मेंटेन केला जातो एअर क्वालिटी मॉनिटरिंगमध्ये, विंड स्पीड, डिरेक्शन आणि टेम्परेचरचा पण रेकॉर्ड मेंटेन केला जातो. प्रॉब्लेम कुठे झाली असती, प्रॉब्लेम या पर्टिक्युलर पार्टमध्ये झाली असती. हॅड यू नॉट रीड, तुम्ही जर नॅशनल एअर क्वालिटी मॉनिटरिंग प्रोग्रामचा डिटेल वाचला तर त्याच्यामध्ये वेबसाईटवर खाली दिलं आहे, म्हणजे पहिले हे वर सगळे कंपोनेंट दिले आणि खाली हे दिलं आहे की ॲडिशनली अदर दॅन दीज कंपोनेंट्स, विंड डिरेक्शन असेल, विंड टेम्परेचर असेल, ते सगळंचं सगळं मेजर होतं. सो 2, 3, 4, 5, 6 इज दी ऑप्शन. Hydrodynamic trapping, solubility trapping and mineral carbonation are associated with, ekdam basic question hai, you can very well understand carbonation, mineral carbonation, kiwa we are talking about some kind of trapping here. The carbon sequestration cha methodologies tumhala ya thikani disthat, hydrodynamic asel, solubility asel kiwa mineral carbonization asel. Okay, now 93 madhe vicharla ahe ozone depleting substances kon konte ahet. तर ओझोन डिप्लिटिंगमध्ये वी हॅव क्लोरोफ्लुरोकार्बन्स, वी हॅव हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बन्स असतील किंवा मिथिल ब्रोमाइड असेल, हे तीनही सबस्टन्सेस दे आर गोइंग टू बी ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस किंवा ODS. हायड्रोफ्लुरोकार्बन्स ऑन दी अदर हँड इज नॉट अँड ODS सबस्टन्स. सो ओनली 3 ऑफ दीज आर गोइंग टू बी ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस. बाकी मग मॉन्ट्रियल काय, व्हिएन्ना कन्व्हेन्शन काय, किगाली अमेंडमेंट काय, एव्हरीथिंग हॅज ऑलरेडी बीन डिस्कस. नाव वी हॅव डेट फॉर क्लायमेट स्वॉप इज अन अग्रीमेंट वेअर अ क्रेडिटर फॉरगोज अ पोर्शन ऑफ द डेटर्स फॉरेन डेट ऑर प्रोव्हाइड्स डेट रिलीफ इन एक्सचेंज ऑफ डेटर्स कमिटमेंट टू इन्व्हेस्ट इन अ स्पेसिफिक एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट समजून घ्या. व्हॉट इज डेट फॉर क्लायमेट स्वॉप? जर मी एक एंटिटी आहे, मी तुम्हाला लोन दिलं, आय एम नॉट एक्सपेक्टिंग की तुम्ही ते लोन वापस करू शकता, ऑर इवन यू आर नॉट गोइंग टू रिटर्न सम पार्ट ऑफ इट, राईट? तर तुम्ही काय करा, सम पार्ट ऑफ दॅट लोन विल बी स्पेंड इन एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट. ठीक आहे, कुठला एखादा एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट आहे जिथे तुम्ही कार्बन सिक्वेस्ट्रेशन करता किंवा कार्बन क्रेडिट अर्न करू शकता, तशा प्रोजेक्टमध्ये तुम्ही त्याला इन्व्हेस्ट करा. तर मी तुमचं डेट माफ करून देईल. ठीक आहे, आय विल से की ठीक आहे, लेट्स मी तुम्हाला 100 रुपये डेट दिलं होतं, त्यातलं 30% किंवा 30 रुपये तुम्ही एन्व्हायरमेंट प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला म्हणेन की तिथे इन्व्हेस्ट करून द्या, त्याचे कार्बन क्रेडिट जनरेट होते अँड तुमचं जे डेट आहे दॅट विल बी निगेटेड, किंवा तो जो 30 रुपयाचा पार्ट आहे तो फॉरगो होऊ शकतो. सो दॅट इज व्हॉट क्रेडिट डेट फॉर क्लायमेट स्वॉप अग्रीमेंट इज. सेकंड आहे, मेनी डेव्हलपिंग नेशन्स आर फेसिंग इश्यूज ऑफ रायझिंग डेट लोड्स, क्लायमेट चेंज अँड नेचर लॉस ड्यू टू सच अग्रीमेंट. हे काही स्टेटमेंट मिनिंगलेस आहे. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी करेक्ट आहे, तो स्टेटमेंट 1 इज करेक्ट, बट स्टेटमेंट 2 इज गोइंग टू बी इनकरेक्ट हियर. फर्दर विचारला एजेंडा 21 कधी आलं होतं आणि एक्झॅक्टली काय आहे, तर हे पहिलं नाही आहे, दुसरं पण नाही आहे, थर्ड बेसिक क्वेश्चन होता. ठीक आहे, सो आय डोंट थिंक आय नीड टू एक्सप्लेन एजेंडा 21 ॲट दिस पर्टिक्युलर स्टेज वेन यू आर अपिअरिंग फॉर सेकंड टेस्ट ऑफ युअर टेस्ट सिरीज. तर मग त्याच्यामध्ये एजेंडा 21, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे, क्लब ऑफ रोम काय, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बेसिकमध्ये कवर्ड पाहिजे. ऑप्शन सी इज दी आन्सर. फर्दर वी हॅव होमिओस्टेसिस. ठीक आहे, तर होमिओस्टेसिसमध्ये विचारलं विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट डिस्क्राइब अ पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टम, राईट? तर होमिओस्टेसिस काय असते, इट इज दी ॲबिलिटी ऑफ एनी ऑर्गॅनिझम ऑर इकोसिस्टम टू मेंटेन अ स्टेट ऑफ बॅलन्स, राईट? जस्ट टेक एक्झाम्पल की एखादं ग्रासलँड आहे, त्या ग्रासलँडमध्ये जर
पॉप्युलेशन इन्क्रीज होतं एखाद्या ग्रेझिंग स्पीशीजची. लेट्स से जे हरिण आहेत, ठीक आहे, डियर आहेत, त्यांची पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे. सो जशा पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे त्या ग्रासलँडवर स्ट्रेस येतोय, ग्रासलँड कमी होत आहे आणि मग फूड अवेलेबल जे आहे ते कमी झालं तर ऑटोमॅटिकली पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये असेल. ठीक आहे, तर धिस इज हाऊ दिस होमिओस्टेसिस वर्क किंवा हाऊ स्टेट ऑफ इक्विलिब्रियम इज प्रेझेंटेड हिअर ऑर मेंटेन हिअर ते आपण बघू शकतो. मग याच्यामध्ये पॉझिटिव्ह फीडबॅक लूप असतो, निगेटिव्ह फीडबॅक लूप असतो. जर पॉझिटिव्ह फीडबॅक लूप झाला सांगायचा तर सेल्फ परपेच्युएटिंग आहे. पॉझिटिव्ह फीडबॅक लूपमध्ये काय होईल की एखाद्या स्पीशीजचा नंबर जर वाढला किंवा एखाद्या इकोसिस्टममध्ये एखादी गोष्ट वाढली तर इट विल फर्दर इन्क्रीज इट सेल्फ, राईट. सो या ठिकाणी अन इन्क्रीजिंग पॉप्युलेशन ॲट वन लेवल लीड्स टू फर्दर इन्क्रीज इन इट्स पॉप्युलेशन. सो ऑप्शन ए इज गोइंग टू बी दी करेक्ट आन्सर इन दिस केस. आता हे कसं होऊ शकतं तर बघा, एखादी इकोसिस्टम असेल ज्याच्यामध्ये मल्टिपल स्पीशीज आहे तर एखाद्या पर्टिक्युलर स्पीशीजचं पॉप्युलेशन वाढलं, राईट. जसं त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशन स्पीशीजचं पॉप्युलेशन वाढलं तर बाकीच्या स्पीशीज ज्या आहे दोज विल बी आउट नंबर्ड. या पर्टिक्युलर स्पीशीज त्यांना अनलिव्हेबल कंडिशन्स क्रिएट करतील. सो बाकीच्या स्पीशीज बायोडायव्हर्सिटी आउट पेस झाली आहे किंवा रिमूव्ह झाली आहे तर हीच एक स्पीशी या ठिकाणी अजून एक्झिस्ट करते आणि त्याचा नंबर मग पुन्हा वाढत जाईल. सो दॅट विल बी युअर होमिओस्टेसिस पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टम इन अन इकोसिस्टम. देन वी हॅव क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज. सो क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज ते यांच्यासोबत सेबीसोबत रजिस्टर करून काय करणार आहे. सो सेबी इज नॉट दी agency with which credit information company have to register. So that should be ideally RBI. These are allowed to get credit information only from banks and not from non-bank financial institution. Here the second statement ahe. This second statement is also going to be correct, incorrect. Theek hai? Tar obviously goshta ki credit information fakta banks kadna ghetli tar tumchi information incomplete asel and that is why you will also have some information from non-banking financial institutions as well. So option D, neither one or nor two is the answer. Galvanizing organic bio agro resources dhan gobar dhan initiative, tar it aims to generate wealth and energy by converting he barobar hai, basic statement hai. Ministry of environment forest hi nahi hai nodal agency, water jal shakti ministry jala apan manto, that is going to be the nodal agency in this particular case. Unified portal Gobardhan provides real time tracking. Yes, ek navin portal aale aahe unified portal for Gobardhan manun, tar tumhi tya portal la gela tar tumhala ek real time exactly ya scheme madhe kay kay chalu aahe te sagle dista. Tar donat statement ya thikani correct aahe, first and third. Further we have to put these in descending order of renewable energy potential vicharle, installed capacity vicharleli nahi aahe, पोटेन्शियल विचारलेलं आहे किंवा जनरेशन पण विचारलेलं नाही. तर कन्फ्युजन कुठे होईल, यू माइट गो फॉर जनरेशन और यू माइट गो फॉर इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी. तर इन्स्टॉल्ड कॅपॅसिटीनुसार सांगायचं झालं तर अगेन इन दिस पर्टिक्युलर केस आय कॅन कंटिन्यू विथ द ओरिजिनल सिक्वेन्स जो दिला आहे. सोलर जे आहेत, सोलर विल बी हायेस्ट ऑब्विसली, देन आय कॅन गो फॉर विंड एनर्जी, देन बायो एनर्जी अँड देन स्मॉल हायड्रो प्रोजेक्ट. सो बी 1, 2, 3, 4 इज गोइंग टू बी दी सिक्वेन्स. आता नंबर्स पार्ट करण्यात ॲज सच काही खूप सेन्स नाही आहे. इवन इफ यू रिमेंबर द सिक्वेन्स दॅट इज गोइंग टू बी सफिशियंट. ह्युमसचा कॅरेक्टर विचारलेला आहे. ह्युमस अंडरगोज, आय थिंक हा क्वेश्चन जो आहे दॅट इज बाय मिस्टेक हॅज बीन रिपीटेड, सो वी आर सॉरी फॉर दॅट. तर ह्युमस अंडरगोज डिकम्पोजिशन ॲट अन एक्स्ट्रीमली स्लो रेट. तर ऑलरेडी ह्युमस काय, ऑर्गॅनिक मॅटर जे होतं ते डिकम्पोज झालेलं आहे कम्प्लिटली, राईट. तर त्याच्यामध्ये एक प्रोटीन आहे लिग्निन आणि लिग्निन डिपॉझिट होत नाही, डिकम्पोज होत नाही इझिली. ॲट द सेम टाइम दे आर हॅविंग अ कोलॉइडल प्रॉपर्टी. कोलॉइडल म्हणजे त्यांचे पार्टिकल्स दे आर व्हेरी नियर अटॅच टू इच अदर अँड दॅट इज वन मोर रिझन की त्यांना तुम्ही इझिली मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीमधनं डिकम्पोज करू शकत नाही. सो दिस इज करेक्ट अँड दिस इज ऑल्सो करेक्ट. सो ऑप्शन बी, बोथ स्टेटमेंट 2 अँड स्टेटमेंट 1 आर करेक्ट अँड 2 इज दी करेक्ट एक्सप्लेनेशन फॉर 1. सो दॅट इज अबाउट दिस पर्टिक्युलर टेस्ट. वील सी यू इन नेक्स्ट टेस्ट. थँक्यू एवरीवन.